डायरेक्शन अकॅडमीतर्फे आपले सर्वांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शरद भिंगारे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या डायरेक्शन परिवाराचे डायरेक्टर श्री शिवराज सर यांना बोलविते आज तुम्ही इथे आला आहात याचा अर्थ तुम्ही एम पी एस सी नामक महासंग्रामात सामील होण्यासाठी तयार आहात या स्पर्धा संघर्षात डायरेक्शन अकॅडमी तुम्हाला वेळोवेळी मदत करण्यासाठी तत्पर आहे आज उन्हाळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला सुरुवात होत आहे आजच्या शिबर शिबिराचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री शरद भिंगारी सर हे आपल्याला स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक या विषयावर मार्गदर्शन करतील श्री शरद बिंगारे सर हे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद येथे चीफ अकाउंटंट आणि फायनान्स ऑफिसर या क्लास वन पदावर कार्यरत आहेत सर स्वतः त्यांचा संघर्ष संगर, आणि प्रवास स्वतःच्या शब्दा शब्दात सांगतील आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपले पहिले पाऊल सुकत करतील मी आदरणीय शरद भिंगारे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे

डायरेक्शन अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा शिबिरासाठी आज प्रारंभ होत आहे याच्यानंतर जवळपास तीस दिवस हे व्याख्यान मला चालणार आहे हे लेक्चर सिरीज चालणार आहे अशा आहे की हे लेक्चर सिरीज तुम्हाला उपयुक्त व्हावे परिणामकारक व्हावे दुसरी गोष्ट तुम्ही ज्या उद्दिष्टाने ह्या क्लासमध्ये आला आहात किंवा ह्या लेक्चर हॉलमध्ये बसला त्याचं उद्दिष्ट असतं की आपण कुठली तरी एक पोस्ट काढावी एक आपली ओळख निर्माण करावी आपल्याला रोजगाराची संधी मिळावी आणि आपण एक चांगलं समाजामध्ये मान सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी आपण तिथं आला आहात आणि ह्या व्याख्यानमालेमधून मी जे तुमच्याशी जे बोलणार आहे या बोलणार असं बो हे जे बोललं जाणार आहे हे तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरावं मोलाचं ठरावं आणि परिणामकारक ठरावं विद्यमान काळात आपण काय बघतो की तुमच्या जवळ ज्ञानाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक याच्यामध्ये दोन भाग येतात की कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या आपल्याला द्यायच्या आहेत आणि दुसरा भाग येतो आजचा युवक मग आजचा युवक जर म्हटला तर आजच्या युवकांना काही स्ट्रेंथ पण आहे म्हणजे आपले काही बलस्थान आहेत काही विकनेसेस आहेत ते पण आपल्याला ओळखता आले पाहिजे दुसरी गोष्ट आपल्यासमोर ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहे ते पण ओळखता आले पाहिजे आणि त्या सोबत हो थ्रेड्स कुठले आहेत हे सुद्धा आपल्याला त्याला सॉट अनालिसिस टेक्निक म्हणतात म्हणजे आपल्या कुठलंही जर जायचं आहे एखाद्या उद्दिष्टाप्रती पोहोचायचं आहे तिथं पोहोचताना आपल्या स्ट्रेंथ काय आहे विकनेसेस कोणत्या आहे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी कोणत्या उपलब्ध आहे थ्रेड्स कोणते आहे हे जर आपल्याला लवकर ओळखता आल्या लवकर प्लॅनिंग करता आलं तर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट विहित वेळेत कमी वेळेत आणि तुम्हाला निश्चित असं साध्य करता येतं त्याच्यासाठी आज आपण पहिल्याच याच्यातून आपण ते लक्षात घेणार आहोत आजच्या युवकांची सगळ्यात बेसिक अडचण काय का होती की आम्ही ज्यावेळेस मी साधारणतः दहावीला पं दहावी जी पास झालो तर साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवला झालं आणि सत्त्याण्णवला बारावी पास झालं त्यावेळेस काय होतं की स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र अत्यंत मर्यादित होतं म्हणजे सत्त्याण्णवला म्हणजे तुम्ही पी सी एम बी केलं तर त्याच्यापैकी पी सी एम केलं तर डायरेक्ट तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता यायचं बायोलॉजी घेतलं तर तुम्हाला मेडिकल साईडला जाता यायचं सा। परंतु आता ही पूर्ण रचना चेंज झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षा या द्याव्या लागतात म्हणजे तुम्हाला मॅथ जर तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं तर जेई मेन्स काढावं लागतील आय आय टीला जायचं तर पुन्हा जेई ॲडव्हान्स करावं लागते तुम्हाला ब डॉक्टर व्हायचं तर तुम्हाला नीटच्या एक्झाम द्यावं लागतात आणि आत्ता पुढच्या याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस ह्या झाल्या बारावी लेवलच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे थोडक्यात जितक्या ह्या स्प स्पर्धा परीक्षा झाल्या तितके मार्गदर्शन करणारेसुद्धा निर्माण झाले म्हणजे जितके ॲव्हेन्यूज निर्माण झाल्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या तितके इन्फॉर्मेशनचे सोर्सेस पण निर्माण झाले इन्फॉर्मेशन चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात असणं हे चांगलं असतं परंतु बऱ्याच वेळेस असं निर्माण होतं गोष्ट अशी होती की अधिक इन्फॉर्मेशन ती तुम्हाला गोंधळ निर्माण करते आणि नेमकं आपण काय करावं हे ये लक्षात येत नाही या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येतो का नाही येतो आपल्याला काय झालं यूट्यूबवर आपण एक लेक्चर बघतो त्याच्यानंतर एखादा इंस्टाग्रामवर रील बघतो कुणी आता यू पी एस निकाल लागला त्यांच्या मुलाखती बघतो काही एम पी एस सीचे निकाल लागल्यानंतर मुलाखती बघतो हा मुलगा म्हणतो हे पुस्तक वाचा हे म्हणता मी इतके तास अभ्यास केलेला आहे हा म्हणतो मी ह्या क्लासला गेलेला आहे आणि हे जेव्हा सगळं आपण जेव्हा कारण की आपल्याकडे एक दुसरं एक साधन आलेलं आहे ते म्हणजे मोबाईल मोगाई। आणि मुळे काय होतं की अनेक इन्फॉर्मेशन खूप खूप इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती होते त्याच्यामुळं आपलं त्या वयामध्ये आपण गोंधळून जातो नेमकं काय करायचं माणूस एकच असतो त्याचा मेंदू एवढासाच असतो आणि त्याच्यातून त्याला नेमकं मला प्राधान्यानं मी माझ्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नये हे आपल्यापुरता आपल्याला सापडत नाही म्हणून आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते आणि तो मार्गदर्शक आपली क्षमता लक्षात घेऊन आपल्या समोरच्या संधी लक्षात घेऊन आपल्याला नेमकं असे मार्गदर्शन करेल आणि आपल्याला सुद्धा एक प्रामाणिक असा म्हणजे मार्ग सापडेल बऱ्याचशा वेळेस काय होतं मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे ह्या निकाल लागतात निकाल लागल्यानंतर पहिल्या टप्प्यात आमच्यासारखे जे अधिकारी होतात ते व्याख्यानं भाषण देत फिंडत फिरत असतात कारण की ग्लॅमर येतं तुम्ही ऐकायला तयार असतात म्हणून आम्ही काही पण बोलायला तयार होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सांगतो की बाबा आम्ही इतका तास अभ्यास केला होता बऱ्याचशा मी सुद्धा त्या माझ्याकडून सुद्धा त्या चुका झाल्या की सुरुवातीच्या काळामध्ये होतं काय की बा अशा कुणाला तरी प्रभावित करण्याच्या नादामध्ये आपण अशा काही गोष्टी सांगतो की ज्या प्रॅक्टिकली पॉसिबल नसतात आणि मग त्याच्यामुळं समोरचे मुलं इतके गुदमरून जातात की बा तुम्ही इतके हुशार आहेत पण आम्ही तेवढे हुशार नाही आहोत आणि मग त्याच्यामुळं की आम्हाला ते शक्य होईल का नाही म्हणून आम्ही मार्गदर्शन करण्याच्या अगोदर आम्हाला दर्शन झालं आहे का नाही या गोष्टीचं प्रामाणिकपणे स्वतःशी पडताळणी करून घेतली पाहिजे आणि जेवढा नेमका आवश्यक तेवढाच मार्ग तुम्हाला सांगितला पाहिजे म्हणजे काय होतं की अनेक मार्ग सांगणं आणि काहीतरी भाषणं करायच्या नादामध्ये बरेच तुम्ही आता युट्यूबवर व्याख्यानं बघतात असे सांगतात मी इतकी तयारी केली तितकी तयारी केली आपण काय करतो ते व्याख्यानं ऐकतो ऐक त्याल्यानंतर आपण अभ्यासाला बसतो आणि लक्षात येतं की आपल्याला हे करणं शक्य होत नाही असं किती जणांना अनुभव आला बर खरं सांगा प्रामाणिकपणे बर बऱ्यापैकी जणांना अनुभव आला तुम्हाला मात्र असं कोणतं व्याख्यान सापडलं की ज्याच्यामुळं तसंच तुमची तयारी सुरू वर्षभर सुरू आहे का कोणाला तसा अनुभव म्हणून अत्यंत आपण जिथं आहोत एक होता कारवर नावाचं एक पुस्तक आहे ते वीना गवनकरनी लिहिलेलं आहे आणि ते त्या ब्रुकर टी वॉशिंग्टन नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे आणि त्याच्यामधलं छान वाक्य आहे हे नेहमी करून ठेवा स्टार्ट फ्रॉम व्हॉट एव्हर यू आर स्टार्ट फ्रॉम व्हॉट एवर यू हॅव मेक समथिंग ऑफ इट नेवर बी साईड सॅटिस्फाईड तुमच्यापाशी जे आहे त्याच्यापासून सुरुवात करा तुमच्या जवळ जे आहे त्याच्यापासून सुरुवात करा पण कधी समाधानी राहू नका समाधानी राहू नका म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे मिळालंय ते ते प्राप्त करून घ्या पण त्याच्यापेक्षा अधिक बेटर करण्याचा नेहमी प्रयत्न करा हे त्याचा अर्थ आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून आपली स्पर्धा परीक्षा करताना रिअलिस्टिक होणं आपण जे आहोत ते आपण पडताळणी पाहणं कड़ा, कड़ा, हा सगळ्यात पहिला मूलमंत्र आहे या काळामध्ये कारण की अनेक मार्ग आहे पण त्यापैकी आपला मार्ग ओळखणं ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आणि ती आपल्याला आज करायचं आहे आणि मी ईश्वराकडं अल्लाकडं म्हणजे जे कोणा तुम्ही ईश्वर ज्यांना मानत असाल त्याच्याकडे प्रार्थना करतोय ओम सहनावतो सहनव भुनकतो सहवीर्यम करवाय तेजस्विना वधी मा विद्विषा मला आणि तुम्हाला हा ईश्वर ही ही कृपा की आपल्याला दोघं सोबत अपडेट अपग्रेड करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे पुढे जाण्यासाठी मदत करूया तर आता तुम्ही याच्यापैकी डिग्री होल्डर किती आहात डिग्री झालेली आहे तुमची पंचवीस हीच्या पुढचं किती आहे पंचवीस ते तीस याच्यामध्ये वीस ते पंचवीसचा डिग्री न झालेले किती आहे दोन्ही पण ग्रुप आहे की ज्यांनी डिग्री होल्ड केलेली आहे आणि ते पुढच्या टप्प्यावरचे ज्यांनी डिग्री अजून प्राप्त करायची मी ह्या दोघांना अनुलक्षण त्यांना दोघांनाही मदतीचं ठरवलं असं काही करतो की सगळ्यात पहिले म्हणजे जी अगोदरची मुलं आहेत म्हणजे डिग्री व्हायची त्यांना आणि ज्यांना झालेली पण त्यांना एक गोष्ट सांगतो स्वामी विवेकानंदांचं माझं लेक्चर कोणी ऐकलेलं आहे याच्यापैकी पहिले एकाच जणांनी ऐकले म्हणजे तुमच्यासाठी काही गोष्टी त्याच्यातली रिपीट होतील स्वामी विवेकानंदांचं नाव तुम्ही ऐकले आणि स्वामी विवेकानंद कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये हो शिकत होते आणि शिकत असताना त्यांना असं झालं की ते तुमच्यासारख्या असे वर्गात बसले होते आणि एक शिक्षक त्यांना शिकवायला आले त्यांचा जो रेग्युलर शिक्षक होते ते प्रोफेसर हिस्ट्री होते प्राचार्य नाही एक इंग्लिशचे टीचर होते ते काही आले नाही म्हणून प्राचार्य जे होते हिस्ट्री नावाचे शिक्षक एक कविता शिकवायला आले आणि त्या कवितेचं शिक्षक शीर्षक होता एक्सकर्शन एक्सकर्शन म्हणजे सहल आणि ती सहल नावाची जी कविता आहे ती विल्यम वर्सवर्थ नावाच्या कवी कवीची आहे आणि ती कविता शिकवायला लागले आणि ती कविता शिकवायला लागल्यानंतर ला त्यांनी सुरू केली कविता की, की विल्यम वर्सवर्थ असा याच्यामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला जायचा फिरायला जाताना तिथं त्यांना असे त्यांना काय असं पिवळ्या धम्मक फुलांचं ताटवे असायचे तुम्ही यश चोप्राचे जर सिनेमे पाहिले तर त्या सिनेमामध्ये तुम्हाला असं ताटवे दिसता फुलांचे आणि ते फिरायला जाताना त्यांना असं लक्षात आलं की त्या तो वर्ड स्वरला तिथं भाव समाधी लागायची ट्रान्स लागायची फ्रान्स लागायची दे हे कोण शिकवायला लागले वर्ड स्वर विवेकानंद असे समोर बसले होते आणि ते म्हणायचे की त्यांना निसर्गामध्ये देवाचं दर्शन व्हायचं देवाचं दर्शन होताना जेव्हा विवेकानंदाला हे सांगितलं तर विवेकानंद ताडकन उभे राहिले असे समोरून त्या प्रा त्या प्राध्यापकाला विचारलं की सर मला एक सांगा तुम्हाला देवाचं दर्शन होतं का तुम्हाला भाऊ समाधी लागती का तर ते प्राचार्य ब्रिटिश माणूस होता आणि ब्रिटिश माणसं प्रामाणिक असतात गप्पा मारणारे नसतात म्हणजे आपल्याकडचे युट्यूबर्स जे मोटिवेशनल लेक्चर्स असतात गप्पा मारणारे नसतात त्यांनी एकच सांगितलं मला देवाचं दर्शन होत नाही मला भाव समाधी लागत नाही पण त्या वर्सवटला लागायची मग ते म्हणे की तुम्हाला असा माणूस माहिती आहे का ज्याला देवाचं दर्शन झालेलं आहे म्हणे हो म्हणे तुम्ही काय करा म्हणे की कलकत्त्याच्या किनारे कलकत्त्याच्या गंगेच्या नदीच्या किनारे एक माणूस राहतो त्याचं नाव आहे रामकृष्ण परमस आणि तो सांगतो की मला भावसमाधी लागते मला देवाचं दर्शन होतं जा म्हणे त्याच्याकडं मग विवेकानंद जेव्हा गेले पहिल्यांदा ग्रॅज्युएशनला असताना पहिल्या टप्प्यामध्ये तर सुरुवातीला आपण कॅज्युअली जातो की जर आता तुम्हाला नोकरीची गरज तेवढी नसते की जेवढी आता ग्रॅज्युएट झाल्यानंतर वाटते बरोबर आहे का नाही मित्रांनो तर मग पहिल्यांदा मग ते गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना एवढं काही प्रभावित झाले नाही पण त्यांच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं अठराशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशीला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विवेकानंदाला विवेकानंदाचे वडील कलकत्त्याचे प्रतितेषित वकील होते विवेकानंदांचे वडील वारले वारल्यानंतर त्यांची दोन वेळचे खायचे भ्रांत आले एकेकाळचा प्रचंड श्रीमंत असणारा हा माणूस पण वडील वारल्यानंतर आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दोन वेळची खायची भ्रांत आले मग त्यांना असं वाटायला लागलं की त्यावेळेस आपण कोणाकडे तरी हात को दाखवायला जातो नोकरीची गरज असल्यावर मला नोकरी लागेल का नाही मला देव नोकरी देईल का नाही त्यावेळेस विश्वास बसतो मग विवेकानंद म्हणाल की अरे विवेकानंदाला आठवण झाली की आपण त्या कलकत्त्याच्या किनारी तो माणूस राहतो आपण त्यांच्याकडे जावं त्यांनी गेले रामकृष्ण परमानुसं रामकृष्णाला म्हणे की तुमची देवी मला नोकरी देईल का म्हणजे तुम्ही देवीशी बोलतात का म्हणे बोलतो तुमची देवी मला नोकरी देईल का म्हणे देईल मग ते म्हणे रामकृष्णाला म्हणे माझ्यासाठी नोकरी मागा तुम्ही रामकृष्ण म्हणजे नोकरी कोणाला पाहिजे म्हणे तुला मग रामकृष्ण म्हणे तुला नोकरी पाहिजे तू तूच माग म्हणे मग मन कलकत्त्याच्या त्या काली मातेच्या गाभाऱ्यात ते जायचे मंदिरामध्ये आणि मग आईला प्रार्थना करायची आणि आईला प्रार्थना करताना म्हणायचे आई मला प्रेम दे भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे पुन्हा बाहेर यायचे रामकृष्ण त्यांना विचारायचे की तू आईकडं मागितलं का म्हणे नोकरी म्हणी नाही मी काही मागितलं नाही म्हणे कारण मी तिथं जातोय ना तर मी हे विसरूनच जातोय की मला काय मागायचं मी तिथं काहीतरी वेगळंच मागतोय प्रेम दे भक्ती दे नोकरी प्रेम दे भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे मग मग आता तुला कशाची गरज म्हणे नोकरीचीच गरज आहे परत जा म्हणी विवेकानंद परत जा गेले आणि तिथं त्या मंदिरामध्ये परत तुझ म्हणायचे आई मला प्रेम दे भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे असं दोन चार वेळेस झालं रामकृष्ण म्हणे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे मागायचंय ना ते तू मागतोय म्हणेन तुला जे मागायचं ते तू मागतोय आणि तुला ते मिळेल म्हणे तुला जर नोकरी पाहिजे असते तर तू नोकरी मागितली असते म्हणे विवेकानंदांनी प्रेम मागितलं भक्ती मागितली ज्ञान मागितलं वैराग्य मागितलं ते त्यांना मिळालं म्हणून अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवच्या भाषणामध्ये पाच मिनिटाचं भाषण आहे पाचशे शब्दाचं भाषण आहे त्या शब्दाने जगाला जिंकलं आणि विवेकानंद जगत विख्यात व्याख्यात झाले मग आता कलकत् प्रश्न आहे येतो की कलकत्त्याची काली माता म्हणजे कोण कलकत्त्याची काली माता म्हणजे हे अस्तित्व त्याला तुम्ही अल्लाह नाव देव ईश्वर नाव द्या परमात्मा नाव द्या दुर्गा नाव द्या कोणतंही नाव द्या या अस्तित्वाकडं तुम्हाला जे मागल ते मिळण्याची त्या अस्तित्व अस्तित्वकडे ते, ते देण्याची क्षमता निश्चित आहे परंतु तुमचं मागणं नेमकं पाहिजे निश्चित पाहिजे याच्यातून सूत्र एक आहे की तुमची जी डिमांड आहे जर तुमची निश्चित असली की मला नोकरीच पाहिजे तर तुम्हाला नोकरी मिळेल हम्म कारण की कि नोकरी किती लोकांना नोकरी आहे तर तुम्हाला चार जणांना अजून नोकरी मिळेल तर अस्तित्वाला काही फरक पडणार आहे का कि ती की इतका श्रीमंत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी स्पर्धा परीक्षेतून पाहिजे असेल ती निश्चित मिळेल म्हणजे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला जे, जे शक्य होतं ते आत्ता पण शक्य आहे परंतु तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला निश्चित मागता आला पाहिजे मग तुम्ही म्हणशाल की विवेकानंद मागितलं त्यांना मिळालं तुम्ही काही मागितलं आणि तुम्हाला मिळालं असं झालंय का मी तुमच्यासारखा ह्या टप्प्यातूनही तु गेलो आणि ते जे मागचे जे सिनियर विद्यार्थी बसले त्यांच्या टप्प्यातून गेलो पहिल्या टप्प्यात म्हणायचं की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची पण त्यावेळेस मी फार सिरियस नव्हतो हम्म आणि नंतरच्या टप्प्यात जेव्हा नीट जाणवली वय वाढल्यानंतर काय आजूबाजूचे पूर्ण नोकरी लागलेल्या असतात आणि घरचे लग्नाच्या डिमांड करत असतात आणि अशा वेळेस आजूबाजूची परिस्थिती म्हणते की आता तुमच्या बरोबरचे पोरं लागणं तुमचं काय तर त्यावेळेस आपल्याला प्रेशर येतो आणि मग नंतर आपण कुठेतरी क्लासला त्या त्या मार्गाला जातो आणि मग त्यावेळेस जाणीव होती की आता आपण केलं पाहिजे ते जर अगोदरच्या टप्प्यात कळालं तर तुमची तयारी अगोदर होती उशिरा कळालं तर तिथून पुढं तुम्हाला अजून उशीर लागतो मग तुम्ही म्हणशाल तुम्हाला काय अनुभव आला का या गोष्टीचा मी पण ह्या टप्प्यातून गेलो नंतर ग्रॅज्युएशन झालं ताईंनो ग्रॅज्युएशन जाता होताना असं झालं की मग विवेकानंदांना अनुभवलं आपण आपल्याला आत्ता अनुभवता येतं का मग मी दोन हजार दोन ला ग्रॅज्युएशन झालो ग्रॅज्युएशन होताना आमच्या वेळेस डी एड बी एडवाले वाले सगळे माझ्याबरोबरचे जे होते ते नोकरीला लागून गेले मग घरचे म्हणायचे ते नोकरीला लागलं तुझं काय प्रेशर माझ्यावरही क्रिएट झालं ही वस्तुस्थिती होती ही रियालिटी होती मग म्हटलं नोकरी पाहिजे तर मी म्हंटल देवा देवा मला काय करे एक नोकरी दे मी बी एस सी अग्री झालो परभणी कृषी विद्यापीठातून देवा मला एक नोकरी दे देवाने एक काय केलं की मला एक नोकरी दिली आणि मी दोन हजार चारला ला कृषी सेवक या पदावर रुजू झालं म्हणजे कृषीसेवक माझं सिलेक्शन झालं जसं तलाटी असतो तलाटे भरती तुम्ही दिली तसा ग्रामसेवक असतो तसा गाव पातळीवर एक कृषी डिपार्टमेंटचा कृषी सहाय्यक असतो त्याला तीन वर्ष पहिले कृषी सेवक असतो त्या पदावर रुजू झालं पण नंतर मला लक्षात आलं की जो कृषी सेवक येतो कृषी सहाय्यक गावाकडं तलाटी विलाटी यांना पगार मिळतो पण त्यांना मान सन्मान नसतो म्हणजे तेवढा मान सन्मान नसतो ज्या वेळेस मी गावात जायचो मला लक्षात यायला नोकरी तर मिळालेली आहे पण या गावामध्ये मा मान सन्मान कोणाला मिळतो जेव्हा तहसीलदार येतो डेप्युटी कलेक्टर येतो आणि कलेक्टर येतो त्यांना जे ग्लॅमर असतं ते आपल्याला नाहीये मग मी देवाकडे दुसरी मग म्हटले अरे देवाकडे दुसरी प्रार्थना केली देवा मला कोणती परीक्षा पास होला दे एम पी एमपीएससी कडून जी परीक्षा पास दे तर खरं माणसाला महत्त्व प्राप्त होतं मग देवाकडे मी दुसरं मागणं मागितलं देवा मला एक काम कर पहिली मागणी काय होती सरकारी नोकरी दे दुसरी मागणी काय केली मला काय कर एम पी एस कडून नोकरी दे दोन हजार पाचला मी एक परीक्षा दिली त्या परीक्षेचा पी एस आय एस टी आय असिस्टंट ज्याला तुम्ही अलीकडच्या काळात कंबाईन म्हणतात ती कंबाईनची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये मी पहिल्या मध्ये आलो आणि माझा पी एस आय काही प्रिफरन्स नव्हता मी असिस्टंट मंत्रालयात असिस्टंट झालो त्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की मंत्रालयात गेला गेल्यानंतर म्हटला की अरे मंत्रालयात गेलो आता भारी असल तुम्हालाही जर आता बघितलं की तुम्ही जेव्हा म्हणजे मुंबई एम पी एस कडून नोकरी निघाल खूप आनंदाची गोष्ट वगैरे मग मी पण तसं आनंदाने आनंदा मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर गोष्ट अशी झाली की असाच उकाड्याचे दिवस होते आता कोणता आहे एप्रिल महिना त्यावेळेस तिकडे मुंबईला जून जुलैमध्ये जास्त उकाडा असतो उकडा असतो आणि मग मी कॉटनचे शर्ट पॅन्ट घालून गेलो नवीन कपडे घालून गेलो ट्रेनमध्ये गेलो लोकल ट्रेन असते मुंबईला आणि मुंबईला लोकल ट्रेनमध्ये जाताना असा पिळून गेलो आणि पूर्ण मी घामाने भिजून गेलो आणि नंतर लक्षात आलं की हे काही मुंबईचं लाईफ काही खरं नाही आपल्याला इथं जरी आलोय तर आपल्याला गावाकडची म्हणजे तिकडची नोकरी पाहिजे नंतर मुंबईला गेल्यानंतर लक्षात आलं की आपण पोस्ट मिळवली पण त्या पोस्टला सगळ्यात महत्व कोणाला असतं जो राजपत्रित अधिकारी असतो त्याला महत्व असतं ज्याला सहीचे पावर असतात आणि असिस्टंट जो होता ना त्याला सहीचा अधिकार नसतो नोटिंग तो कर, करतो अराजपत्रित आहे गॅजिट अराजपत्रित गट ब आहे क्लास टू आहे पण अराजपत्रित आहे सही नसली तर अधिकार म्हणजे त्याला महत्व येईल का तितकसं तर नाही मग लक्षात आलं म्हटलं देवा आता कोणता अधिकारी कर तर देवाला म्हंटल आता की देवा मला आता काही कर पण मला गॅजेटेड ऑफिसर कर मग गॅजेटेड ऑफिसर कर म्हटलं देवाकडे तिसरी मागणी केली आणि तिसरी पूर्ण झाली मी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस दिली दोन हजार आठला आणि त्या परीक्षेमधून मी राज्यात पाचवा आलो क्लास वन क्लास टू म्हणून माझा एकूण रँक तेरा होता आणि क्लास टूमधून क्लास टूमधून पाचवा होता आणि मग नंतर हे सगळं यश कोणाला सांगायचं सा। आमच्या काळात आमची पिढी बरी होती तर आम्ही आम्हाला काय ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा जमाना आमचा नव्हता म्हणजे आजपासून वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर म्हटलं आईला सांगायची मग मी आईला सांगायला गेलो त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते आम्ही शेतात राहायचो मळ्यात राहायचो मोबाईल फोन पण नव्हते आणि आमच्याकडे लँडलाईन पण नव्हतं शेतात राहायचं म्हणून गावाकडे गेलो आईला म्हटलं माझं सिलेक्शन झालं म्हणजे ते नेमकं काय असतं माझी आई फार शिकलेली नाहीये तर मग आई म्हणे की म्हण म्हणलं मी माझं सिलेक्शन निवड झाली मी अधिकारी झालो म्हणे कोणता अधिकारी झाला मी म्हटलं मी आता रेंजर झालो रेंज फॉरेस्ट ऑफिसर झालं म्हणे ते काय असतं म्हटलं ते वनाधिकारी असतं ते म्हटली परत तिने प्रश्न विचारला असतं म्हणे वनाधिकारी म्हणजे कुठं जाणार म्हणे तू आता म्हटलं मी वनात जाणार म्हणे आता सध्या आपण कुठं राहतो म्हणे रानात राहतो मग आपल्यात काय फरक पडणार आहे मग आईने असा प्रश्न विचारला ज्याच्या ज्या गोष्टीची किंमत आपल्याला ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांना तितका आनंद होणार नसला तर आपल्याला एखाद्या आपल्या तुमच्या मैत्रिणीला मित्राला सांगितलं अरे मी हे झालो पण तिला काहीच आनंद वाटला नाही त्याला काही आनंद वाटला नाही तर तुम्हाला काही त्याची किंमत वाटेल का नाही आमच्या आईला वाटलं नाही तर मग आम्हालाही त्याचं जरा समाधान वाटलं नाही की आई म्हणे तो आपण राहनात राहतो वनात जाणार काय उपयोग याचा पुन्हा प्रश्न आला अर्थ आता काय करायचं म्हणजे आईला म्हंटल कोणती परीक्षा पास झाला असं पाहिजे तुला आनंद वाटेल भाऊ काही कर म्हणे ती मामलेदाराची परीक्षा पास होऊन म्हणजे खेड्यावर खेड्यापाड्यामध्ये ज्या कल्पना असतात प्रतिष्ठेच्या दोन बाया नळ्यावर भांडायला लागल्या ते म्हणतात की जर पुढं भांड गेलं तुझा नवरालय कलेक्टर आहे का तुझा नवरालय मामलेदार आहे का आमच्या आई त्या काळाच्या निजाम काळातल्या आई आहे आमची गावा काई 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 हो जालो, जालो, तर गावाकडं मा तहसीलदाराला मामलेदार मानतात आणि मग मामलेदार हा म्हणजे मोठा अधिकारी आई म्हणे काही करतो काय ती मामलेदाराची परीक्षा पास होय मग मला लक्षात आलं की आपल्याला काही जरी झालं इकडं जरी क्लास टू झालं राजपत्रीच झालं तर आईची कल्पना आहे की आपण राज्यसेवेतून कुठली एखादी पोस्ट मिळवली पाहिजे मग मी पुन्हा परीक्षा दिली महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस आपल्या दोन हजार नऊला आणि त्यामध्ये मी अकाउंट फायनान्स सर्व्हिसेस मध्ये क्लास टू मध्ये राज्यात पहिला आलो आता मला याच्यातून तुम्हाला तुम काय सांगायचं सा होतं ह्याला माझी स्टोरी सांगायची नव्हती की विवेकानंदांची स्टोरी सांगायची नव्हती स्टोरी सोडून द्या त्याच्यातला सारांश आहे की तुम्ही जे मागाल ते मिळतं ही सगळ्यात बेसिक स्टोरी आहे शाहरुख खाननी आता सोपे शब्द सांगितलंय तुम अगर किसी को सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात उसे मिलाने में जुट जाती जातीय म्हणजे तुम्ही जर खऱ्या अर्थाने ते मागत गेलात जर आता तुम्ही इथं बसले आहेत मला मिळवायचं आहे तर तुम्ही याच्यातून काय सूत्र शोधताल की मी आता है सर सांगताय तर सांगता की सर काय सांगतायत की विल पॉवर मग मी माझी की माझी विलमध्ये फर्स्ट प्रायोरिटी व्हील काय असेल तर पोस्ट हीच विल असेल अन्य माझ्या होईल त्याच्यामध्ये मैत्री फ्रेंडशिप वगैरे या सगळ्या दुय्यम महत्वाच्या किंवा नगण्य महत्त्वाच्या किंवा झिरो महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्यातली टॉप फर्स्ट प्रायोरिटीची गोष्ट कोणती असेल तर पोस्ट असेल आणि ही जर तुम्ही ठेवली तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळू शकतं तर तुम्हालाही मिळू शकतं विवेकानंदांनी ईश्वर मागितला प्रेम मागितलं भक्ती मागितलं ज्ञान मागितलं वैराग्य मागितलं ते वर्ल्ड क्लास लेवलचे व्याख्या ते झाले माझ्यासारख्या माणसाने जो तुमच्यासारख्या बॅकग्राऊंडमधून येतो त्यांनी नोकरी मागितली त्याला एक सोडून किती नोकऱ्या मिळाल्या चार म्हणजे आणि आत्ता तुम्हाला सांगतो की मी सात एप्रिलला ज्यांनी नेट सेट पुढे जर देणार असेल तर मी सात एप्रिलला सुद्धा सेट परीक्षा दिली आणि ती पण मी क्ल क्वालिफाय होणार आहे की स्वतःला अपग्रेड करत राहणं म्हणजे आत्ता मला नोकऱ्या आहे त्या चारही नोकऱ्यापासून आहे पण स्वतःला अभ्यासाची सतत सवय लावणं सतत ठेवणं मी इथं हो का आलो की मला पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मला काही इथं भाषण द्यायचं आहे का मला व्याख्यान द्यायचं आहे का त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे की मी ज्या चुका केल्या ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे मी जे बरोबर केलंय ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि मी चुका बरोबर करून तुमच्याशी जेव्हा शेअर करेल प्रामाणिकपणे त्याच्यातून तुम्हाला दोन सूत्र जर सापडली तुमच्या जीवनामध्ये चालायला ती माझ्यासाठी महत्वाचं असेल कारण की मी कुठलंही म्हणजे किती मॉब आहे मोठा याच्यासाठी महत्वपूर्ण नाही तो मॉब जर दर्दी असेल तो करणारा असेल त्याच्यासाठी माझा वेळ निश्चित आहे एक पहिलं सूत्र की ते तुम्ही जे मागाल ते मिळतं फक्त तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करायला हवे हे विवेकानंदांनी अनुभवलं माझ्यासारख्या माणसाने जो पाचवीला सहावाई परीक्षेत मी गणितात सुद्धा नापास झालो होतो पण गणितात नापास झाल्यानंतर ना लक्षात आलं आपण गणितात का नापास होतो मी तुम्हाला हेच सांगितलं पहिलं की मी एम पी एस सीमध्ये पहिला आलो पाचवा आलो एम पी एस सीतून तीनदा पोस्ट मिळावल्या एकूण चारदा नोकऱ्या मिळाल्या नेटसेट पण झालो परंतु रिॲलिटी काय होती की पहिली रिॲलिटी होती मी पाचवीमध्ये गणितामध्ये नापास झालो होतो ते तिसच मार्क होते परंतु लक्षात आलं गणितात नापास का होतो तर पहिली होती की माझे पाडेपाठ नव्हते आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस नव्हती आणि गणिताची भीती वाटत होती तेच मी नीट केलं त्याच गणितामध्ये मी दहावीला दीडशे पैकी एकशे अठ्ठेचाळीस चार्थ पण मार्क घेतले माणसं तेच असतात माणूस तोच असतो पण त्याला आपण स्वतःला अपग्रेड करता येत ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे एक स्टीफन आर नावाचा एक लेखक आहे मॅनेजमेंटचा खूप मोठा Uh, ज्याला म्हणते जागतिक कीर्तीचं नाव आहे आणि त्यांचं एक पुस्तक आहे त्यांचे लेक्चर जर तुम्ही ऐकायला गेल था, एका था सची एक हो थे। तर एका तासाचे त्यांचे काही कोट्यवधी रुपये फीस असते तर त्या माणसाचं एक पुस्तक आहे सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल कोणी कधी वाचलंय पाहिलंय का त्या पुस्तकातलं एक छान वाक्य आहे की आय नो अप नो मोर अनक्वेश्चनेबल ॲबिलिटी ऑफ अ मॅन दॅन दी चेंज हिज लाईफ बाय कन्साईज मानवातला सगळ्यात मोठा सगळ्यात सुंदर सगळ्यात चांगला गुण कोणता की स्वतःच्या वर्तवणुकीत ठरवलेल्या उद्दिष्टानुसार जो स्वतःमध्ये बदल करून घेतो तो सगळ्यात चांगला गुण आता आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे तर काही लोक अलीकडचा जो रिसर्च सांगतोय की यशस्वी होणं म्हणजे काय आणि यशस्वी होण्यासाठी सगळ्यात आवड चांगला गुण कोणता तर काही म्हणतात जे बुद्धिमान असतात सुरुवातीची अशी शास्त्रज्ञांची कल्पना आहे जे जगात बुद्धिमान असतात ते सगळ्यात यशस्वी ठरतात पहिला हा एक पहिली धारणा होती ती धारणा अशी होती की ज्याचा आयक्यू चांगला इंटेलिजंट क्वेश्चन चांगला तो यशस्वी ठेवतो मग इंटेलिजंट क्वेश्चन मापन जनरल मापन कसं आहे ज्याला दहावीपर्यंत पर्यंत चांगले गुण आहेत शालेय जीवनातलं यश हे तुमचं इंटेलिजंट क्वेश्चन डिसाइड करतं मेजॉरिटी मग ज्याचा आयक्यू चांगला आहे तो हुशार आपण असं समजतो जो ज्याचा शाळे जीवनात चांगले मार्क आहे तो हुशार असं एक समजतो मग असं नंतर लक्षात आलं की ज्यांचं शाळे जीवनात ते हुशार होते परंतु व्यवहारिक जीवनामध्ये असे लोक पाहतो आपण ते तुम्हाला पण रियालिटी आहे शाळे जीवनात हुशार पूर्ण नंतर मागं पडत गेले पण व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना काही लोक शालेय जीवनात कमी हुशार पण व्यवहारिक जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात यशस्वी मग शास्त्रज्ञांनी परत विचार केला की नेमकं यशस्वी ठरण्यासाठी गुण कोणता आवश्यक आहे तर तो गुण आहे त्यांनी सांगितलं की डॅनियल गोलमन नावाचा एक सायंटिस्ट आहे त्यांनी सांगितलं की माणसाचा इमोशनल पोझिशन अधिक महत्वाचा आहे यशस्वी ठरण्यासाठी इमोशनल पोशन म्हणजे संवादाची कला एखादा माणूस हुशार आहे गणित सोडवता तर पण बोलता येत नाहीये संवादाची कला एखाद्याची लिडरशिप स्किल एखाद्याची ऑर्गनायझेशन स्किल आता तुम्ही निवडणूक आहे बघतायत काही लोकांचे जर तुम्ही मार्क मेम बघितलं दहावी बारावीचे एकदम कमी आहे पण लिडरशिप स्किल चांगले ते पुढं जाणार आहे एखादा व्यापारी तो पुढं जाणार आहे ट्रेडर तो पुढं जाणार आहे मग माणसाचं त्यांनी दुसरं संशोधन केलं की माणसाचा दुसरा महत्त्वाचा गुण जो आहे इमोशनल क्वेश्चन जो माणसाला यशस्वी ठरवतो म्हणजे तुमच्या समोरची जी मंडळी आहेत जी कमी व्हायची आहे आए। त्यांना तो इमोशनल क्वेशन वाढवता येतो का वाढवता येतो म्हणजे आतापासून तुम्ही चांगलं वाचन केलं चिंतन केलं बैठकी मारल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आणि तुम्ही जरा शिकत गेले तर तुम्हाला तो इमोशनल पोझिशन इम्प्रूव्ह करता येतो मी जे बोलतोय ते सायंटिफिकली बोलतोय लेक्चर कदाचित बोरिंग होईल पण ते इफेक्टिव्ह असेल कारण की त्याच्या मागं मी खूप माझं स्वतःची दोन हजार पुस्तकांची लायब्ररी आहे निमित्तानं माझ्या घरी मी वाचनाशिवाय इतर काही गोष्टी करत नाही दोन हजार पुस्तकं मी वाचलेले पण आहे तर एक गोष्ट आहे की इमोशनल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करता येतो मग हा एक गुण आहे नंतर लक्षात आलं की शास्त्रज्ञांचं काहींचं इमोशनल क्वेश्चन चांगला आहे आणि पुढचा महत्वाचा गुण सांगितलाय सा क्रिएटिव्ह क्वेश्चन काही लोकांचं आहे ना आता जावेद अख्तर वगैरे ही सगळी जी मंडळी आहे सिनेमामधले काम करणारे क्रिएटिव्ह काम करणारे एडिटर होणारे यांच्यामध्ये कोणता गुण असतो क्रिएटिव्ह पोझिशन तो, तो सुद्धा प्रयत्नाने वाढवता येतो तुम्ही म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन स्पर्धा परीक्षेचा काय संबंध तुम्ही जेव्हा निबंध लिहितात तुम्ही जेव्हा आन्सर ड्राफ्ट करतात त्यावेळेस जो माणूस क्रिएटिव्ह असतो त्याच्या आन्सरला जास्त मार्क पडतात आणि तो तुम्हाला सरावाने सुद्धा वाढवता येतो आणि चौथी गोष्ट माणसाचा सगळ्यात महत्वाचा मग मेडिकल सायन्स म्हणतो सगळ्या लोकांकडे हे काहींचा आय क्यू चांगला होता इक्यू चांगला होता क्रिएटिव्ह पोशन्ट होता पण त्या लोक संकट आलं अपयश आलं स्पर्धा परीक्षेचा अपयश हा महत्वाचा भाग आहे मी ज्या वेळेस तुम्हाला माझं यश सांगितलं परंतु मी आठ वेळेस प्रिलिम पास झालो पण त्याच्यातल्या अनेक मेन्सला मला नापास व्हावं लागलं एकदा सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड पण होतं म्हणजे तीन वर्ष तयारी करायची तीन चार वर्ष दोन हजार पाचची ची जी परीक्षा सांगितली प्रिलिम पास प्रिलिम नंतर एक वर्षाने मेन्स मेन्स नंतर एक वर्षाने रिझल्ट असं करून तीन वर्ष ऍड चालली नंतर शेवटी कळालं साडेतीन वर्षानंतर यू आर नॉट यू आर सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड म्हणजे मार्क जो आतमध्ये सिलेक्शन झाले त्याचे मार्क्स सारखे तुमचे सारखेच आहे पण त्याचं वय तो आतमध्ये तुम्ही बाहेर आहे मी त्यावेळेस शेतामध्ये काम करत होतो म्हणजे अशा वेळेस फ्रस्ट्रेशन येतं का येतं मग अशा वेळेस कोणता गुण कामाला येतो तर तो येतो ऍडव्हर्सिटी क्वेशन म्हणजे त्याला एक सांगितलंय की पहिला आय क्यू दुसरा इ क्यू तिसरा सी क्यू आणि चौथा आय ए क्यू आणि हे सगळे गुण कुठल्याही प्रत्येक मानवामध्ये नित्य विद्यमान असतात सर्वांमध्ये विद्यमान असतात म्हणून विवेकानंदाने शिक्षणाचे डेफिनेशन असे केले इज सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन द गोल इज टू रियलाइज दॅट डिव्हिनिटी एक आणि एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन माणसाच्या आतमध्ये जे दिव्यत्व आहे त्या दिव्यत्व म्हणजे काय आपल्याला काय माहिती वर्तुळ दिसणार आहे का आपण हत्तीवर मिरवणार आहे का आपल्यामध्ये ईश्वराने अल्लाने त्या आपल्याला सगळ्या शक्ती आपल्यामध्ये दिलेल्या आहेत त्या जर नीट वापरता आल्या तर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळतं तर तुम्ही म्हणशाल तुम्ही हे विवेकानंदाचं सांगितलं ते सूत्र पण प्रत्येकाचं कोणाची आर्थिक परिस्थिती वेगळी असेल कोणाचे मार्क कमी असतील आणि आमची ही अशी अशी पार्श्वभूमी आहे मग आम्हाला हे शक्य होईल का मी माझा अलीकडच्या काळात कारण की मी याच्यामध्ये सतत शिकत असतो तो अनुभव मी शेअर करतो मी एका जिल्हा परिषद शाळेवर गेलो ती शाळा कदाचित तुम्हाला युट्यूबवर पण बघायला मिळेल वाबळेवाडी नावाची शाळा आहे पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात Šāđa, निकाल, निकाल, ती शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची झेडपीची शाळा आहे मग मी त्या शाळेत गेलो तिथल्या शाळेचा निकाल स्कॉलरशिपचा निकाल शंभर टक्के सगळ्या याच्यामध्ये ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे मग हे हे कृपया नंतर करा ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे मग मी त्या सरांना विचारलं ते जी ज्या सरांनी ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा केली ते आता एका दुसऱ्या शाळेवर शिक्षक आहेत त्यांचं नाव आहे वारे गुरुजी वारे गुरुजींच्या जालिंदरवाडी नावाची गाव आहे त्या वाडीमध्ये त्या चिथं जे आहे ना फक्त शेतकरी शेतमजूर झोपडपट्टीतले मुलं तिथे येतात आणि मग ति तिथल्या शाळेत गेल्यावर मला महत्वाचं काय वाटलं की चौथीपर्यंतची शाळा आहे तिथं तीन फक्त तीन विद्यार्थी होते मागच्या वर्षी यावर्षी एकशे सदुसष्ट विद्यार्थी प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला बरं का काही ना काही येत आहे कोणतं कोणतं त्यांना फ्रेंच येते चौथीचे पोर कोणत्या बॅकग्राऊंड चे शेतकरी शेतमजूर म्हणजे अत्यंत गरिबीतले पोर आहेत पण त्यांना फ्रेंच येते जापनीज येते त्यांना सोलारवर व्हेकल बनवता येत आहेत त्यांना रडार चालवता येत रडार बनवता येत आहेत रडार टेक्नॉलॉजी मला आता मला एक रडार टेक्नॉलॉजी किती जण मला एक्सप्लेन करू शक सांगेल बरं पाच मिनिट एक्सप्लेन करू शकेल तिथला मुलगा शेवटचा मुलगा गरीबाची झोपडपट्टीतली पोरगी काय काय सांगते रडार टेक्नॉलॉजी मला समजून सांगते सोलरवरचं व्हेकल बनवून दाखवते तिसरी गोष्ट जपनीज बोलता येतय फ्रेंच बोलता येतोय आणि मी आचार झालो मग एक तिसरीची पोरगी सावळीशी पोरगी अशी की पंचतंत्राची गोष्ट स्टोरी वाचते आणि मी बाळ त्या बा ती इंग्लिशमधून वाचते मराठी मिडियमची पोरगी आणि ती वाचून मला मराठीमध्ये स्टोरी सांगते म्हटलं हिला आकलन झालंय का हे समजून सांगू शकते का तिने मला ती स्टोरी ती स्टोरी वाचली आणि ती मराठीमध्ये मला सांगितली मी चाट पडलो नंतर मी त्या सगळ्या पोरामध्ये ती शाळा बारा तास चालते किती तास सकाळी आठला भरते रात्री बा आठला सुटते पोरांना बाहेर म्हणजे घरी जावं वाटत नाही अशी शाळा मग त्या शाळेमध्ये ही झेडपीची शाळे सांगतोय बरं का झेडपीच्या शाळेतली गोष्ट सांगतोय मग मी त्या सगळ्या पोरांचं एक बघितलं एकशे सदुसष्ट पैकी एकशे सदुसष्ट पोरांना काही ना काही बेस्ट येत होत मला सांगायचं सूत्र हे मित्रांनो मग मी त्या सरांनी विचारलं ही पोरं काहीतरी ऑफिसर्सची मुलं नाहीये श्रीमंत घरची मुलं नाहीये यांच्या आई वडिलांचं काही चांगलं <laughs> शिक्षित बॅकग्राऊंड नाही आहे तरी ह्या मुलांना हे कसं जमतं ते म्हणे असं सुत म्हणजे प्रत्येकाने ईश्वरामध्ये ईश्वराने प्रत्येकामध्ये काही ना काही गोष्टी दिलेल्या आहेत ती योग्य वयात त्याच्याकडून आयडेंटिफाय करणं आणि त्याला चॅनलाइज करणं एवढंच काम मी करतो आणि त्याचा उपयोग करून हे सगळं होत आहे मी दहा पोरं आय आय टीला बसले दहा पोरं आय आय टीला लागले शंभर पोरं स्कॉलरशिपला बसले तुम्ही जर या वर्षीचा स्कॉलरशिपचा पेपर बघितला ना राज्यसेवेचा प्रलिमची जी लेवल आहे ती पाचवीची लेवल आहे त्या पोरामध्ये शंभरच्या शंभर पोरांना स्कॉलरशिप सांग हा अनुभव मी तिथं त्या अक्षर शिक्षकासमोर लोटांगण घेतलं म्हणजे एक बोगस अकाउंट ऑफिसर होण्यापेक्षा असा एक क्रिएटिव्ह शिक्षक होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मी ती शिक्षक म्हणून भूमिका करण्यासाठी तुमच्याकडे इथं आले कारण की जे चांगलं आहे जे उत्तम आहे ते तुमच्याशी शेअर केलं पाहिजे कदाचित आमचा आजचा टप्पा शिक्षणाच्या पुढचा गेला असेल परंतु ज्या उत्तम गोष्टी की त्या तुमच्याशी शेअर केल्या पाहिजे की प्रत्येकामध्ये विवेकानंद जे म्हणतात तेच एक उर्दू शायर म्हणतो जर्रे जर्रे मे नूर है तू खुद मे धुण तू उस्से ना दूर है है मुस्त तो सबसे म्हणजे प्रत्येकामध्ये ती नित्य कॅपॅसिटी असतेच ती पोटेन्शियल असतेच फक्त त्या पोरांच्या चौथीलाच त्यांना उत्तम शिक्षक मिळाला आणि ते उत्तम शिक्षक मिळाल्यामुळं त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटी युटिलाइज केल्या त्या शाळा अशी पत्र्याची शाळा होती तर त्या तिथे परिसरामध्ये एक कंपनी काम करत होती त्या कंपनीमध्ये जापनीज शिकवायला तिथल्या म्हणजे अधिकाऱ्यांना शिकवायला जापनीज शिकवायला जापनीज कंपनी होती जापनीज येत नव्हते आपल्या लोकलच्या लोकांना शिकवायला ते बाहेरून टीचर आणायचे त्यांना पैसा खर्च होता त्यांना असं लक्षात आलं की इथल्या तिसरीच्या पोराला जापनीज येते ते त्यांना अप्रोच झाले त्या शिक्षकाला ते म्हणे तुमचे विद्यार्थी आम्हाला देणार का जपनीज शिकवायला ते म्हणे तुमचे जरी अधिकारी असले तर त्यांना इथे यावं लागेल म्हणून आमचे पोर तिथे येणार नाही मग ते अधिकारी त्या शाळेत शिकवायला यायचे जॅपनीज पोर शिकणार तिसरी चौथीचे पोर शिकवणार शिकलावले तुम्ही महिशान मग ही दंत आहे का नाही तुम्हाला जर जायचं असेल तर जालिंदरवाडीची शाळा आहे तुम्ही अनुभव मग ते शिकले अधिकारी त्यांच्याकडून चौथीच्या पोरांकडून परिणाम काय झाला ते म्हणे तुम्ही आमचं लाखोचं काम फुकट करून तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी काय पाहिजे म्हण तुम्हाला ते म्हणे माझी ही जी शाळा आहे दोनच वर्ग खोले आहे त्याला पूर्ण रिनोव्हेट करायचं आहे तर त्या कंपनीने तुम ती शाळा रिनोव्हेट करून दिली मित्रांनो मला याच्यातून तुम्हाला गोष्ट ही आहे की तुम्ही तुम्हाला जगाला युटिलिटी व्हॅल्यू तुमची वाढवली ती युटिलिटी व्हॅल्यू ती कॅपॅसिटी ईश्वराने निसर्गाने कशाचंही नाव द्या हे तुमच्यामध्ये दिलेले आहे तुमची युटिलिटी वाढ व्हॅल्यू वाढवली तर जग तुम्हाला मदत करतं सारी तुम्ही उसे मिट उलाने मे जुट जातीय हे मला तुम्हाला याच्यातून सांगायचंय की त्या शाळेतल्या सगळ्या लोक म्हणजे आजही तुम्ही बघा त्या शाळेत जर गेलो एकशे सदुसष्ट पोरांना काही ना काही स्किल येते आपल्यातले स्पर्धा परीक्षेची टॉपच्या पोस्टपेक्षा त्या पोरांची कॅपॅसिटी निश्चित जास्त आहे ती कशामुळे आहे की त्यांनी त्यांच्या क्षमता आयडेंटिफाय केल्या त्यांना योग्य गायडन्स मिळालं ते पूर्ण निश्चित तेच त्यांची स्टडी एन्जॉय करायला लागले त्याच्यामुळे त्यांची युटिलिटी व्हॅल्यू वाढली ती पोरं आय आय टी होतील इस्रोमध्ये जातील नासामध्ये जातील आणि त्याला त्यांच्या शैक्षणिक बॅकग्राऊंड वडिलांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे आईचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय कौटुंबिक आर्थिक कशी परिस्थिती याची काय याचे काहीच परिणाम होत नाही हे बेसिक सूत्र मला तुम्हाला सांगायचं याच्यातून हे मी व्याख्यान सांगायचं सा म्हणून नाही मी जे सांगतोय त्याची प्रचिती तुम्ही तिथं घेऊ शकतात की तुमचे तुम्ही काहीच मनामध्ये असं कुठंच बसू नका मला दहावीला मार्क इतके मला बारावीला मार्क इतके परंतु ज्या क्षणी तुम्ही ठरवतात की मी करू शकते आणि माझ्याकडे देवाने ती दिलेली आहे त्या अस्तित्वाकडे तुम्ही मागितलं तुम्ही या क्षणी बसले तर तुमच्यामध्ये तो ईश्वर विद्यमान असतो आता तुम्हाला याच्यामध्ये बाबा महाराज सदरकर एक छान गोष्ट सांगतात ती गोष्ट अशी आहे की महाभारत सगळ्यांना माहिती आहे महाभारतामध्ये काय अठरा दिवस युद्ध चाललं युद्ध चालू असताना अर्जुनाचे सारथी कोण होते श्रीकृष्ण एवढं आपल्याला माहिती आहे मग आपण श्रीकृष्ण काय करायचे दररोज ते युद्ध झाल्यानंतर सायंकाळी युद्ध थांबायचे आणि श्रीकृष्ण त्या रथावरून पहिले उतरायचे नंतर अर्जुन उतरायचं शेवटचं अठराव्या दिवशीच युद्ध होत आणि अठराव्या दिवशीच युद्ध समाप्त झालं समाप्त झाल्यानंतर अर्जुन म्हणे की भगवंत तुम्ही उतरा नंतर मी उतरतो ते म्हणजे आज तसं नाही आज उलट आहे म्हणे आज काय कर म्हणे आज तू पहिले उतर नंतर मी उतरणार म्हणे मग थोडस अर्जुन आर्ग्यू करायला गेला पण त्याला माहिती होतं की हे भगवंत आहे यांचं ईश्वर आहे यांचं आपण मान्य करायचं अर्जुन पहिले उतरला आणि नंत नंतर श्रीकृष्ण उतरले श्रीकृष्ण उतरल्यानंतर त्या रथाने काय घेतला पेट घेतला मग अर्जुन म्हणे अर्जुन म्हणे की हे कसं झालं म्हणे ते म्हणे जोपर्यंत तुझ्या रथावर मी विद्यमान आहे तोपर्यंत तुझा रथ प्रोटेक्टेड आहे त्याचं संरक्षण माझे मी करतोय म्हणे ज्या वेळेस तुझ्या रथावरून मी उतरेल तुझा रथ पेट घेईल म्हणजे आपली डेथ जी असते ते म्हणून तुम्ही ज्यावेळेस इथं बसलेले आहात तुमच्या हृदयामध्ये तुमच्या या हृदयामध्ये तो विद्यमान आहे तो अस्तित्वात आहे ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे म्हणून इस्लाम असो ख्रिश्चानिटी असो जैनिझम असो महावीरांची चालू आहे या सगळ्यांची बेसिक एकच गोष्ट कारण की मी कम्पॅरेटिव्ह रिलिजनचा एक बेसिक अभ्यास आहे माझ्याकडं गांजा घरी ज्ञानेश्वरीसह पुराणी शरीफ एकाच ठिकाणी आहे याच्यातून सगळ्यात सारे सूत्र हेच आहे की तुमच्या याच्यामध्ये ईश्वर अस्तित्वात असतो म्हणून आपण पाहू शकतो बोलू शकतो की ऊर्जा म्हणजे ईश्वर असते मुझी नावाचा एक फिलॉसॉफर आहे तो म्हणतो इफ द गॉड इज वन ब्रीथ अवे फ्रॉम यू दॅट इज ऑल नॉट गॉड ईश्वर जर तुमच्या श्वासाच्या पलीकडे असला तर ईश्वर नाही तर सगळ्यात बेसिक सूत्र आहे की तो तुमच्यामध्ये नित्य विद्यमान असतो त्या क्षमता तुम्हाला कोणत्याही वयाच्या टप्प्या येतो मी आता हा एक टप्पा आहे आणि तुमचा एक टप्पा आहे आणि माझा एक टप्पा आहे वाढवता येतात कसं वाढवता येतात की ज्ञानेश्वरी सोळा वर्षी सांगितली शिवाजी महाराजांनी रायरेश्वर शपथ सोळा वर्षी घेतली गांधीजींना म्हणजे ज्ञानेश्वरांना आणि शिवाजी महाराजांना सोळा वर्ष समजलं गमक काय ते गांधीजींना कितव्या वर्षी समजलं गांधीजींचा जन्म अठरा दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरचा गांधीजींनी भारताच्या राजकारणामध्ये लाईम लाईट मध्ये आले कधी एकोणीशे पंधराला खऱ्या अर्थाने काँग्रेसची लिडरशिप करायला त्यांनी एक खामी तयार केली एकोणीशे वीस नंतर वय किती होत मग ते एकतीस आणि पंधरा शेहेचाळीस म्हणजे पंचाळीस शेहेचाळीस शे नंतर लाईम मध्ये आले विवेकानंदांना तिसऱ्या वर्ष समजलं महावीरांना महावीर आणि बुद्ध महावीर किती जगले ऐंशी वर्ष बुद्ध किती जगले ऐंशी वर्ष बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते वय वयाचं तिसाव्या वर्ष महावीरांना सुद्धा तिसाव्या वर्षे, वर्षे। तेंडुलकरला सोळाव्या वर्ष समजलं काही प्लेयर उशीर लागतं लक्षात येतं पोस्ट तुम्हाला मिळणार आहे का मिळणार आहे तुमची साधना जर चालू ठेवली तुमचा अभ्यास जर सतत चालू ठेवला कोणाला एकविसाव्या वर्षी क्लर्कच होईल पण पंचवीसाव्या वर्षी कदाचित तो क्लास टू होईल कदाचित या एखांद्याला हेम पण मिळणार नाही आणि ती माझा एक मित्र आहे डॉक्टर ज्ञानेश्वर बानापुरे आम्ही दोघं रूममेट होतो मला त्यांच्या अगोदर आम्ही दोघं आस... पहिले आम्हाला दो दोघांनाही पोस्ट मिळत नव्हते हो त्यांचा हँडरायटिंग खराब होता आणि माझी स्पीड कमी होती रिटर्नच्या एक्झाम मध्ये नंतर मी आर एफ ओ झालो एम एफ एस झालो तर ते मंत्रालयातच राहिले नंतर काय झालं ऑब्जेक्ट तुमचे जे राज्यसेवेची मेन्स आहे जे आता पुढच्या वर्षापासून सब्जेक्टिव्ह होती आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लावायला सुरुवात झालं माझं ओपन मध्ये असल्यामुळे मला एज बार झालो लवकर त्यांचं सदोतीस वर्ष एज ओबीसीला अडुतीस वर्ष होतं सदोतीसव्या वर्ष सदतीस अडुतीसव्या वर्षी शेवटचा अटेम्प्ट शेवटचा अटेम्प्ट त्या तोपर्यंत माणसाने अभ्यास मात्र कंटिन्युअस चालू आहे परिणाम काय आला अडुतीसाव्या वर्षी तो माझा डेप्युटी कलेक्टर झाला मी जे प्रमोशनने आता क्लास वन झालो ते तसे डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर झाले ना तुमचं जे नशीब आहे हे कधीही तसही बदलू शकतं परंतु एक गोष्ट आहे अभ्यास आपण सतत काउंट का, चालू ठेवायचा तुमचं कर्म कार्मिक बॅलन्स हे तुमचं म्हणजे जे अभ्यासाचं आहे ते शंभर टक्के काउंट होतं अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही हे बेसिक सूत्र आहे काही अभ्यास करा माझी एक मानलेली बहीण आहे कल्पना नीळ नावाची आम्ही दोघं सोबत अभ्यास करायचो त्या ताईचं इतकी घरची परिस्थिती गरीब तिचे वडील वॉचमॅन होते कारखान्या होते बी शुगर फॅक्टरीवर वॉचमॅन होते एका डब्यामध्ये दोघं जण जेवायचे असंच आम्ही इथं अभ्यास करायचो तर त्या ताईचं तिने डीएड केलं डीएड केल्यानंतर नोकरीला लागली पण ती म्हणे मी नाही मला इकडे राज्यसेवेतच व्हायचं तिला सुरुवातीला यश आलं नाही एकदा ती नायब तहसीलदार झाली माझ्याबरोबर असिस्टंट झाली असिस्टंट झाल्यानंतर ते लक्षात आलं की मुंबईचं लाईफ लेडीजसाठी खूप अवघड साठ किलोमीटर जाऊन येऊन करायला लागतं मग त्यानंतर घरच्यांचा प्रश्न लग्न करायचं तिचं लग्नही लावून दिलं पण तिने अभ्यास नंतरही सोडला नाही एक वेळेस चाळीस डेप्युटी कलेक्टरच्या जागा निघाल्या त्यापैकी मला वाटतं बारा तेरा मुलींना जागा होत्या डेप्युटी कलेक्टरच्या आणि एकही लेडीज ऑब्जेक्टिव्ह आल्या ले त्यावेळेस चाळीस टक्केचे पासिंग क्रायटेरिया होता एकही लेडीज पास झाली नाही ती काठावर सगळी पास झाली डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर झाले म्हणजे तिची साधना तिने जर चालू ठेवली तर निश्चित तुम्हाला मिळायचं ते मिळतच आहे म्हणजे तुमचं माझा एकही मित्र असा माझ्या पाहण्यातला नाही आहे की ज्यांनी अभ्यास केला आणि त्याचा वाया गेला म्हणून श्रद्धा ही नावाची गोष्ट की फेत माझ्या प्रयत्नावरचं फेत मी केलेलं वाया जाणार नाही हे काय करतात की बऱ्याचशा काळात आपल्याबरोबरचे करणारे सोडून जातात बाहेरचे निगेटिव्ह फोर्सेस लोक येतात ते तुमच्या डोक्यात कोंबतात काही होत नाही याचं असं झालं त्याचं झालं झालं पैसे द्यायनंतर मिळतात वशिल्याने मिळतात भ्रष्टाचाराने मिळतात या सगळ्या निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका ही सगळ्यात गोष्ट आहे ह्या निगेटिव्ह गोष्टीने तुमच्या प्रयत्नावरची श्रद्धा अजिबात ढळू न देऊ नका मी एक सुपी कथा सांगतो सुपी म्हणजे हा इस्लाम मधला अत्यंत उदारमती संप्रदाय आहे त्याच्यातला एक फकीर होता जुन्नेद नावाचा त्यांनी नशिबावर एक सांगितलेला आहे आणि ते तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे म्हणून ती गोष्ट सांगतो एक एक सेट होता घरात श्रीमंत माणूस होता आणि श्रीमंत माणसाला वाटलं की बा नशीब म्हणजे काय नशीब जास्त महत्वाचं आहे की कर्म जास्त महत्वाचं आहे नशीब जास्त महत्वाचं आहे की माझा कर्म जास्त महत्त्वाचा आहे अभ्यास जास्त महत्वाचा आहे की नशीब जास्त महत्वाचं आहे दोन प्रश्न तुम्हाला परत पडत पडत जातील काही पोरं एकविसाव्या वर्षीच तुम्हाला पोस्ट घेऊन निघून जातात काही पूर्ण वारंवार करून होत पण नाही मग त्यासाठी ही बेसिक गोष्ट आहे गेला तो व्यापारी होता मोठा श्रीमंत व्यापारी तो, तो जुन्यातकडे गेला जुन्यात असा बसलेला होता मस्त असा तो गेला दरवाजाच्या रातून आणि त्या तो एकदम जाडजुडा होता एकदम सोन्याच्या साकळ्या बिकळ्या असा व्यापारी त्यांनी विचारलं जुन्यातला जुने जुने, जुने, जुने मलाच एक सांगा महाराज महाराजजी की नशीब म्हणजे काय हम्म त्याला अरबिक भाषेत मक्तूब असं नाव आहे मक्तूब म्हणजे नशीब म्हणजे काय प्रयत्न महत्वाचं काय नशीब का प्रयत्न तर ते म्हणाले एक काम कर म्हणे एक पायावर कर म्हणे व्यापाऱ्याला म्हणे जुनेत म्हणतो ओके तो म्हणतो तो एक पाय असं उभा असतो एक पायावरती करतो कर नंतर त्याला कळ लागते थोडा वेळ थांबल्यानंतर मग तो काय जाड असतो ना मग तो म्हणतो मग तो जुनेत बघतच नाही कळ लागू देत त्याला त्याला दुसरा म्हणतो आता दुसरा पाय कर मग हा तो काय करतो हा पाय खाली ठेवतो हा पाय वरती करतो तो परत विचारतो मग तो म्हणतो परत तेच सांगतो त्याला दुसरा पाय कर हा वरती करतो असं बराच वेळ करतो तो व्यापारी त्याचा इगो दुखवाला जातो व्यापारी म्हणतो यार मी एवढा या त्या शहरातला सर्वात श्रीमंत व्यापारी मी याला प्रश्न विचारतोय नशीब म्हणजे काय प्रयत्न म्हणजे काय आणि हा मला एक पाय वर कर दुसरा पाय वर कर अशा कसरती करायला सांगतो बावळ तर नाही मूर्ख तर नाही हा सटकलेला तर नाही मग तो म्हणतो पर, तुझ्या परत विचारतो तो फकीर फकीर म्हणजे व्यापारी व्यापाऱ्याला फकीर म्हणतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का हा म्हणतो अरे एक तर हा उत्तर देत नाहीये आणि परत विचारतोय तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का Osionfish. तो म्हणतो रागवणार तो तू तेवढ्यात फकीर म्हणतो मी तुला पहिल्यांदा एक पाय वर करायचं सांगितलं त्यावेळेस तुझ्याकडे चॉईस होता उजवा पाय वरती करायचा का कर राईट कर कर लेफ्ट पाय वरती करायचं तू काय एक उजवा पाय वरती केला त्यावेळेस तुझा लेफ्ट पाय हा बंधनात आला चॉईस नाही उरलायचा जो हम्म तुझा दुसरा पाय वरती करायचं म्हणलं मी तुला त्यावेळेस लेफ्ट राईट सांगितला नाही तो जो चॉईस केला तुझा दुसरा पाय आपोआप बंधनात आला चॉईस याच्या जेव्हा तुम्ही एक एक पाय तुमचा कर्माचा आहे तुमच्या ऍक्शनचा आहे दुसरा पाय फ्रूटचा आहे ऍक्शन फ्रूट कर्म बॅलन्स ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात तो तुमचं कर्म आहे आणि जे तुमचा दुसरा पाय आहे तो बंधनात येतो तो तुमचं नशीब आहे कर्म करण्याचं चॉईस ईश्वराने सर या परमात्म्याने सगळ्यांजवळ दिलेला आहे तुम्ही इथं बसले तुम्हाला इथं बसायचं सिनेमा मनामध्ये जायचंय चॉईस जवळ आहे मोबाईल हातात आहे चांगली एखादा बघायचंय काही गोष्ट की वाईट बघायचं तो चॉईस जवळ आहे का नाही आहे चॉईस आहे का नाही परंतु ते बघल्यानंतर तुमच्या मस्तकात जाणार आहे त्याच्यानंतरची काय प्रक्रिया होणार आहे ते तुमच्या हातात आहे का नाही तुम्ही अभ्यास केला तो तुमचा साठला तुम्ही आता इकॉनॉमी इकॉनॉमी वाचत बसलात आणि त्याच्यातल्या त्या चार गोष्टी तुमच्या लक्षात आला हे तुमचं चॉईस आहे आणि तुम्ही मोबाईलवर मित्रासोबत मैत्रिणीसोबत चहा प्यायला गेले तो तुमचा चॉईस आहे मी असं म्हणणार नाही चहा प्यायला जाऊ नका पण टाइमपास नका करू कारण की तुमचा जो वेळ आहे की त्या मंडळीला विचारा की टाईमाचं व्हॅल्यू किती आहे मी सुद्धा त्या अवस्थेमध्ये होतो गेलो होतो कारण की त्यावेळेस आपल्याकडं टाईम कमी असतो तुमच्याजवळ टाईम जास्त आहे पण टाईम जास्त येतं की एक चान्सेस असं असतं की तुम्ही टाईम वाया घालू शकता म्हणून त्यासाठी गोष्ट आहे की नशीब तुमचं बनतं पण त्याच्यासाठी तुमचा कार्मिक बॅलन्स पाहिजे आणि कार्मिक बॅलन्स म्हणजे डेली तुम्ही जे करतात त्या मोमेंटला तुम्ही जे करतात त्या सगळ्या गोष्टीनं तुमचं नशीब तयार होतं तुम्ही अभ्यास कराल तर तुमचं फळ म्हणजे तुम्हाला पोचचं नशीब तयार होईल तुम्ही अभ्यास केल्याशिवाय टाइमपास केला निगेटिव्ह गोष्टी घेतल्या त्यानेही तुमचं डोकं तयार होईल त्याच्याऐवजी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे अभ्यासाच्या गोष्टी आहे त्या तुम्ही सतत सतत करत गेल्या तर त्यात त्याच्यातून तुमचा एक चांगल्या गोष्टी तयार होईल एक जोक सांगतो मित्रांनो आम्ही स्पर्धा परीक्षा करायचो स्पर्धा परीक्षा करताना काही काही गोष्टी कशा होत्या की जो जोकसुद्धा आपल्या आप अभ्यासासाठी महत्वाचा आहे आम्ही अभ्यास करायचो आणि आमचे मूत्र त्यावेळेस कॉर्पोरेटमध्ये लागायचे पॅकेज मिळायचे पगार मिळायचा आणि त्यावेळेस आमचा एक मित्र आम्हाला गोष्ट सांगायचा सा। म्हणजे एक चिंगीची गोष्ट सांगायचा सा। चिंगी म्हणजे काय होत एक गोष्ट असते की तुम्ही आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार कदाचित त्याला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अशा पण गोष्टी लागू शकतात मीन व्हाईल तुमच्याबरोबरचे काही लोक चांगले जॉबला लागून जातील प्रायव्हेटमध्ये काम करतील ते चॉईस घेतील पगारही मिळेल मग एक दोन गाढव होते एक कुंभाराचं गाढव होत आणि एक डोंबाऱ्याचं गाडं होत कुंभाराचं गाडव म्हणजे काय माती व्हायचे विटा व्हायच्या काम भरपूर आणि ते काम भरपूर असलं तरी कुंभाराची परिस्थिती बरी बरी असल्यामुळे गाडवाला खायला गाडव ते कसं होतं दष्टपुष्ट होतं त्याचा एक मित्र होतं ते गाडव होतं डोंबाऱ्याचं गाडव डोंबारी म्हणजे तो खेळ करतो ते मुलीला नाचवत नाही का तो दोरीवरचा आता त्याची परिस्थिती गरीब कारण डोंबऱ्याला फार कमी लोक पैसे जातात आता आपली परिस्थिती कशी असते स्पर्धा परीक्षा करणाऱ्याची आपल्याकडं पै पैसे जॉब नसतो पैसे नसतात मग हे दोन गाडं म्हणजे आपले चहा प्यायला टपरीवर बस जाणार आम्ही त्यावेळेस जायचो कुठं टपरीवर तिकडे कॉर्पोरेटमधले आमचे मित्र यायचे मग ते भरपूर काम करायचे भरपूर पैसे पण मिळायचे त्यांची परिस्थिती बरी मग आम्ही तिथं भेटायचो एक कोणतं गाढव कॉर्पोरेट गाढव म्हणजे कुंभाराचं गाढव स्पर्धा परीक्षेचं गाढव म्हणजे डोंबऱ्याचं गाढव आम्ही तिथं भेटायचो भेटल्यानंतर ते कुंभाराचं गाडव म्हणायचं आहे यार आम तू माझ्या मालकाकडे येन म्हणे माझी बघ तब्येत कशी भारी आहे म्हणे एकदम गाल गुपगुपीत एकदम चांगली तब्येत आहे काम आहे म्हणे पण पगारही भरपूर आहे खायला प्यायला भरपूर तब्येत चांगली आहे हे डोंबऱ्याचं गाडव काय म्हणायचं ते सगळं खरं आहे म्हणे पण मी काय करतोय म्हणे डोंबाऱ्याचं गाडव म्हणतोय मी चिंगी पडायची वाट पाहतोय तर ती चिंगी काय होती त्या डोंबऱ्याकडे एक चिंगी नावाची पोरगी होती आणि ती दोरीवर चालायची अशी तो डोंबारी बसल्या बसल्या काय म्हणायचा की चिंगी ह्या दोरीवर तू नीट चाल तू जर पडली ना तुझं लग्न या गाडवाशी लावून दे म्हणून आपली ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक काय असतं की वेटिंग गेम असतो आपण तयारी करत राहतो काही काही वेळेस निकाल लांबतात काही काही वेळेस जाहिराती येत नाही अशा वेळेस जो वेटिंग गेम असतो मग आपल्याला त्या चिंगी पडूस तर वाट पाहावी लागते चिंगी म्हणजे आपली पोस्ट ती पळेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते म्हणून माझ्या माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तीन वर्ष म्हणजे मी दोन हजार दोनला ला ग्रॅज्युएट झालं चारला एम एस सी झाली एम एस सीला ला असताना सुदैवाने मला एम एस सी चालू असताना नोकरी लागली पण चार वर्ष माझ्या हातात काहीच नव्हतं मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो पण चार वर्ष मधल्या काळात काहीच नव्हतं आणि एकाच वर्ष मी असिस्टंटचा पण निकाल आला पी एस आय कक्षा अधिकाऱ्याचा आर एफ ओचा पण आला आणि राज्यसेवेचा पण आला जो माणूस त्या काळामध्ये वेटिंग करू शकतो संयम ठेवू शकतो कदाचित हुशारीचं जेवढं यश नसतं स्पर्धा परीक्षेचा त्यापेक्षा ह्या काळामध्ये शांततेनं संयमानं अभ्यास करत राहणाऱ्यांचं यश हे अधिक असतं माझ्याबरोबर जी मुलं जी अधिक हुशार होती त्यांना कमी दर्जाच्या पोस्ट मिळाल्या पण जी मुलं ज्यांना उशिरा मिळाली दीर्घकालीन प्रयत्न केले त्यांना उशिरा मिळाली पण त्यांना चांगल्या यू पी एस सीच्या पण पोस्ट मिळाल्या याचं कारण फक्त एक आहे की जो पेशन्स ठेवू शकतो जो दीर्घकाळ अभ्यास करू शकतो त्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षा आहेत ही सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे बोर झालाय का कंटिन्यू करू आहे ना पेशंट बोर झाला असेल तर सांगा बरं का मी अलीकडच्या काळात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक व्याख्यान दिलं निमित्ताने मला एक जी एक महत्वाची गोष्ट त्यांच्या चारित्र्यामध्ये सापडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच छंद होता म्हणजे तो वाचनाचा आणि प्रचंड अभ्यास करायचे तुम्ही बघा की त्यांचं आता तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने त्यांचं वाचन करत असाल लक्षात येत असाल आंबेडकरांना एक वेळेस त्यांचं जहाजाने पुस्तकं येत होते आणि पुस्त त्या जहाज बुडालाही जेव्हा आंबेडकरांना खबर मिळाली तर आंबेडकर ढसाढसा रडले होते इतकं त्यांचं पुस्तकावर प्रेम होतं अभ्यासाला बसताना स्टॅमिना कसा होता बघा त्यांचा एकदा त्यांचं एक, एक पिये होता त्याचं नाव होतं रतू रत्तू नावाचं आंबेडकर निश्चित व्यवस्था करायचं खाण्यापिण्याची आंबेडकर बसले अभ्यासाला शेवटच्या दिवसामध्ये अक्षरशः ही एकोणीसशे चौपन्न पंचावन्नची गोष्ट आहे आंबेडकर छप्पनला जात आहे सहा डिसेंबर छप्पनला तर त्या काळातले आंबेडकर आजारी आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत पण आंबेडकर अभ्यासाला बसले आणि त्यांचं एक ग्रंथ लिहित होते ते बुद्धा अँड हिजदम्म ते करत असताना त्यांना असं आढळलं म्हणजे त्या तू बघितलं त्यांनी घड्याळीकडं आंबेडकरांनी नऊ वाजलेले आहेत हा आता रात्रभर इथं बसल त्याच्यापेक्षा त्यांना सांगितलं की तू जा घरी जा आणि सकाळी ये म्हणे आणि आंबेडकर ते म्हणे की तुम्हाला जेवणाचं ठेवलेलं ते जेवून घ्या हो म्हणे मी जेवून घेईन आणि सकाळी ये म्हणे तू ज्या वेळेस तो सकाळी ड्युटीला पुन्हा नऊ वाजता गेला तर त्याला असं आढळलं की आंबेडकरांनी जेवणाच्या डब्यालाही हात लावलेला नव्हता सकाळी नऊ वाजता आंबेडकर ज्या दशेत सोडून गेले होते मानिकचंद्र ऋतुतांना त्याच दशेमध्ये तिथंच ते अभ्यास पूर्ण आठवत होते म्हणजे इन्व्हॉल्वमेंट तुमच्या अभ्यासावरची तुमच्या त्या कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे हे याच्यातून शिकण्यासारखं आहे नाहीतर तुम्ही अलीकडच्या काळात काय होतं की आपल्यात तुम्ही आणि मी मी जरी विद्यार्थी असतो तुमच्या जागे प्रामाणिकपणे सांगतो मी आता वाचन माझं थोडंसं पहिल्यापेक्षा कमी का झालं की ह्या सगळ्या डिवाईसमुळं कारण की याच्यात मध्यंतरी आपल्याला एक तासामध्ये अरे फेसबुकला काही झालं असेल का आपण जगाच्या मागं तर नाही आहोत ना व्हॉट्सअपला कोणाची पोस्ट आली असेल का हे सगळं जे बघतो हे जे डिस्ट्रॅक्शन आहे हे आपल्या अलीकडच्या पिढीचा सगळ्यात वीक पॉईंट आहे परंतु ह्याला जो टाळू शकेल तो निश्चित पुढे जाईल म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवण्यासाठी जे आपल्याला हा लक्षात ठेवायचा की हा आपला वीक पॉईंट आहे तर माझा जो भाऊ आहे तो आय एफ एस आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हि सर्विसमध्ये तो यांनी सी क्रॅक केली त्याचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी जोपर्यंत त्याचं सिलेक्शन झालं नाही तोपर्यंत त्यांनी तो जो आपला छोटा मोबाईल असतो कॉलिंगचा तोच फक्त ठेवला स्मार्टफोन सुद्धा तो वापरत नव्हता म्हणजे स्वतःवर सुद्धा बंधनं घालून घेता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बेसिक गोष्ट आहे की त्यांनी काही गरज नाही या सगळ्या गोष्टीची जे काय नेटवरची माहिती लागेल ती मी वेगळ्या पद्धतीने काढता येईल पण मोबाईल असला ना तर आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं सोशल मीडिया वगैरे तुम्ही बघितलं त्याच बातम्या असतात त्याच गोष्टी असतात शक्यतो त्या अवॉइड करा किमान अभ्यासाच्या वेळेत त्याला तो तुमच्या डोक्यात एंट्री करून एखाद्या मुलीचा मित्राचा मेसेज आलेला असतो काही वेळेस आपण बसलेल्या अभ्यासाला पण त्याच्यात डोकं राहतं ही वस्तुस्थिती आहे का नाही म्हणजे ते एंट्रीच होऊ देणं ते ब्ल्यूटूथने आपल्या डोक्यात जाऊ न देणं म्हणजे आपण त्याचा मर्यादित वापर करणं किंवा न वापर करणं ही पण बेस्ट गोष्ट आहे लर्निंग शिवाजी महाराजांची एक मी गोष्ट तुम्ही ऐकलेली नसल ती गोष्ट असे की आपण अस्तित्वाच्या प्रत्येक गोष्टीकडून शिकू शकतो शिवाजी महाराजांसारखं एकंदर स्टॉलर्ट व्यक्तिमत्व घडतं तर केव्हा कसं घडतं शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका सगळ्यांना माहिती आहे पण आग्र्याहून सुटका होताना शिवाजी महाराजांचं आयुष्य किती आहे सोळाशे तीस तर सोळाशे ऐंशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पन्नास वर्षाचं ऐष्य पण या पन्नास वर्षाचे आवश्यक किती हजारो वर्ष पुरेल इतकं का काम करून गेले त्याचं कारण की प्रत्येक गोष्टीकडून शिकायचं सा, सामान्य गोष्टीकडून मी जरी आता इथं ब बो, बोलतोय तर मी तुमच्याकडून पण शिकण्याचा प्रयत्न करतोय तर ते मी नंतर तुम्हाला सांगेल पण शिवाजी महाराजांनी कसं आग्र्याहून सुटका झाली सुटका झाल्यानंतर वेश बदलून ते नंदुरमार मार्गे येत होते एका ट्रायबल लेडीजच्या घरी रात्री थांबले ती म्हातारी लेडीज होती सत्तर एक वर्षाची लेडीज होती झोपडीत थांबले ते आणि ओळख तर पटू द्यायची नव्हते ते ट्रायबल लेडीजनी काय केलं त्यांना भात केला जेवळे ट्रायबल म्हणजे तिथं काय भात आणि आमटी यांनी भात दिला तो आपल्या पत्रवळीवर दिला त्याच्या पत्रवळीवर भात टाकला भातामध्ये तिने आम यांनी आमटी टाकली लेडीजने तर ते शिवाजी महाराजांना तसा भात खाण्याची काही माहीत नव्हतं तो जो आमटी टाकायचे भातावरती तर ते असं इकडं तिकडं पत्रवाळीवर पांगायचं मग ती ट्रायबल लेडीजने ते बघितलं त्या म्हातारीने ते म्हणे की अरे रा म्हणजे अरे बाळा तू हे काय करतो तू माझ्या शिवाजी महाराज सारखाच आहे म्हणे म्हणे तो मा काय करतो म्हणे त्या शिवाजी महाराज काय करतो तो काय करतो म्हणे हे तुझ्या सारखंच आहे म्हणे जोपर्यंत या भाताला अशा आळं करत नाही तटबंदी करत नाही त्याच्यात आमटी टाकत नाही तोपर्यंत ते काय भात असा पांगणारच ना आमटी पळूनच जाणार म्हणे मग तू काय कर म्हणे म्हणे अरे ते पहिले ते शिवाजी महाराज तुझ्यासारखाच तु करतो म्हणे तु का तो कसा काय करतो म्हणे तो किल्ले घेतो म्हणे किल्ले घेतो आणि मुघल येतात मुघल परत किल्ले घेऊन टाकतात मग त्यांनी काय करायला पाहिजे म्हणे म्हणे त्यांनी त्याला तटबंदी घालायला पाहिजे म्हणे जशी भाताला तटब म्हणजे किल्ल्याला तटबंदी तशी या भाताची तटबंदी घातली तर तुझं आहे ते प्रोटेक्ट होईल शिवाजी महाराज तिथून त्या लेडीजला निघाले ज्या ते पोहोचले राजगडावर रायगडावर पोहोचले तर त्यांनी पहिले काम केलं असल स्वराज्याच्या ताब्यात जेवढे किल्ले होते त्याला तटबंदी घातली शिकायचं कोणाकडून शिकायला तुम्हाला प्रत्येक जण तयार असतो पण तुम्ही शिकणारे पाहिजे इफ यू आर रेडी एव्हरीथिंग थिंग इज अ टीचर म्हणजे तुम्ही जर शिकण्यासाठी तयार असलात प्रत्येक गोष्ट ही तुमची गुरु बनते इफ यू आर ट्रुली रेडी टीचर म्हणजे इफ यू आर रेडी टीचर एपियस इफ यू आर ट्रूली रेडी टीचर डिसहियस तुम्ही जर शिकण्यासाठी तयार असलात तर ही ताई सुद्धा ह्या ताईचा गुरु बनू शकेल ही ताई पण ह्या ताईचा गुरु बनू शकेल आम्ही जे शिकलो तर आमचा असा ग्रुप असायचा आमचे सिनियर आमचे गुरु व्हायचे आणि आम्ही त्या गुरुंकडून आम्ही प्रत्येकाकडून शिकत गेलो आपण तुम्ही दहा जो को बसले कोणाला गणित समजाल कोणाला राज्यघटना समजाल कोणाला इतिहास समजल कोणाला भूगोल नीट समजाल आम्ही असं ग्रुप करायचो संध्याकाळी रात्री बसायचो रात्री जेवण केलं तर भूक झोप लागायची मग झोप न लागण्यासाठी बेस्ट गोष्ट काय एखादी दुसऱ्याला सांगणं जेव्हा सांगतोय आपण तुम्ही मी आता सांगतोय तुम्ही ऐकताय तर तुमचं एकदा शिकणं होतंय पण मी जे सांगतोय तर माझं दोनदा शिकणं होतंय तुम्ही इतिहास असं जेव्हा दुसऱ्यांदा सांगायला असाल तर ते मी जे तुम्हाला ज्या शाळेतली गोष्ट सांगितली मी म्हंटल तुमच्या शाळेचा रिझल्ट असा का की ते म्हणे आम्ही पाच विद्यार्थ्याचा एक ग्रुप करतो त्याच्यातला जो बेस्ट विद्यार्थी त्याला लिडर करतो तो त्याला शिकवतो त्याचाही दोनदा शिकणं होतं जो शेवटचा विद्यार्थी त्याचंही शिकणं होतं रिझल्ट असा एकट्याचं नसतं यश असं एकट्याचं नाहीये यश हे समूहाचं असतं आणि हे जर केलं तर तुमची एफर्ट कमी होतात आणि स्मार्ट याच्यामध्ये तुमचं हे होतं आमच्याबरोबर ज्यांना अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येत नव्हते ते मुलंसुद्धा क्लास वन होऊ शकले त्याचं कारण काय की आमचे पोरं असे ग्रुपने अभ्यास करत होते आणि ह्या ग्रुपने अभ्यास केल्याचा त्यांना फायदा होत होता ह्या सगळ्या ज्या आहे त्या एक गोष्टी दुसरी गोष्ट समोरची जी मुलं आहेत त्या ताई आहेत तुम्हाला माझं एक सांगणं असेल शंभर टक्के स्पर्धा परीक्षा अवलंबून न राहता दुसरा प्लॅन बी तुम्ही पण करायचा कारण काय होतं की डू नॉट एक मॅनेजमेंटचे एक प्रिन्सिपल आहे डू नॉट पुट ऑल एग्ज अंडर वन बास्केट वारन बुफेट नावाचा एक गुंतवणुकीचा मोठा बादशाह माणूस आहे त्याचं पुस्तक आहे त्याच्यामधलं सूत्र आहे सगळी गुंतवणूक सगळी संपत्ती एका सगळे अंडे जर एका टोपली खाली ठेवलं आणि त्याच्यावर कोणी दगड टाकला तर सगळे वाया जातील ना मग दुसरा प्लॅन प्लॅन म्हणजे स्पर्धा परीक्षेशिवाय एक करिअर तुमचं असं पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला रोजगार निर्मितीचं साधन मिळालं पाहिजे म्हणजे कसं की किंवा आता तुमचं वय कमी आहे तर कोणी लॉ करून घेणं लॉ कशासाठी जे एम एफ सीची परीक्षा माझा एक भाऊ जे जज पण आहे त्यांनी तर अक्षरशः सी एच एन ला काम करायचा तर त्यांनी तिकडं आल्यानंतर एस घेऊन लॉ केलं गरीब घरची परिस्थिती होती आणि आज तो जज झाला कारण की तिकडं इकडं तुम्हाला कॉम्पिटिशन एनी ग्रॅज्युएट असतं जेएमएफसी ला फक्त लॉ ग्रॅज्युएट असतात ह्या अशा काही गोष्टी आहे की तुमचं पर्यायी मार्ग तुम्हाला एक तयार पाहिजे कारण की एकच मार्ग म्हटला आणि त्याच्यावर सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही जास्त फ्रस्ट्रेशन येतात त्याच्यामुळे प्लॅन बी स्पर्धा परीक्षेला असू द्या हे माझं सांगणं आहे किती आपलं एक बऱ्यापैकी झालंय तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर विचारायचे असतील तर ते विचारू शकता मी माझ्या परीनं जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं आहे कबीर साहेबांचं एक दोहा आहे की ऐसी वाणी बोलिए की आपका आपका आपा मन का खोये और को शीतल करोय और आपे शीतलोय या दरम्यानच्या काळामध्ये मा माझ्या लेक्चरमध्ये मा काही तुम्हाला दुखावलं गेलं असेल मला कोणाला दुखायची इच्छु नव्हता पण रियालिटी सांगणं हे गरजेचं होतं मला अनुभवलेलं माझ्या बुद्धिमत्तेच्या क्षमतानुसार मला जे सांगताना शेअर करताना तुम्हाला आनंद झाला मला मनस्वी आनंद झालेला आहे परंतु तुम्हाला काही शंका असतील त्याही विचाराव्या आणि आता मी माझं लेक्चर संपवतोय काही प्रश्न असतील तर ते मात्र घेऊ शकते धन्यवाद सर्वांचे धन्यवाद कुणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता हां 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 आता तुम्ही शिक्षक आहात अनुदानित झेडपीवर तुम्हाला दोन गोष्टी आहे की टाइम मॅनेजमेंट ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे कारण की आता तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही अनुदानित शाळेवर शिक्षकात पगार मिळतो आहे मग एक तुम्ही सेफ झोनमध्ये आहात आता दुसरी गोष्ट तुम्ही राज्यसेवेची तयारी कोणत्या परीक्षेच करतात दोन्हीची तया चालू आहे तयारी की तुमचं शाळेत शिकवताना जे विषय असतील ते इकडे कामाला येत असतील तर ते एक चांगली गोष्ट आहे आणि तिकडं करत असताना तुम्हाला उन्हाळ्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या इतर जॉबपेक्षा तुम्हाला जास्त आहे त्याचा तुम्हाला वापर करता येतो मधल्या काळात शिक्षकांचं प्रमाण मधल्या काळात खूप जास्त होतं आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे कारण की तुम्ही आता ह्या वर्षीपासून सब्जेक्टिव्ह मिन्स झालेली आहेत शिक्षकाचे दोन पॉझिटिव्ह पॉईंट असतात एक हँडरायटिंग आणि प्रेझेंटेशन आणि मधल्या काळात शिक्षकांचं प्रमाण जास्त होण्याचं कारण काय होतं तुम्हाला पाठ लिहायला लागायचे डी एड बी एडला हँडरायटिंग चांगलं होतं प्रेझेंटेशन चांगलं होतं आणि दोन वैकल्पिक आवश्यक म्हणजे ऑप्शन चांगले होऊन जातात आणि तुमचं प्रेझेंटेशन बाकी इतरांपेक्षा चांगलं असतं हा एक मी तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट सांगितलं राहिला विषय टाईम मॅनेजमेंटचा शाळेचा तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे ते व्यतिरिक्त घराच्या आसपास एखादी लायब्ररी लावून घेणं म्हणजे अभ्यासिका लावून घेणं आणि तिथं अभ्यास करणं आणि इकडं टेस्ट सिरीज किंवा क्लास तुम्ही करत राहणं कारण काय होतं की इतर ज्या तुमचा जर लोकलचा विषय असला तर आपले जे टाईम वाया जातो तो वाचवायचा आहे फक्त फर्स्ट प्रायोरिटी पुट फर्स्ट थिंग फर्स्ट की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे मला वेळ कमी आहे त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही अभ्यासाला द्यायची फर्स्ट प्रायोरिटी ही डिसाईड केली सेकंड प्रायोरिटी सगळ्या दहावे तेरावे हे सगळं कमी होऊन जातं म्हणजे वेळेचा अपोय कमी होतो दुसरी गोष्ट येण्या जाण्यामध्ये वेळ असतात तर घराजवळ लायब्ररी लावणं कारण की घरी काय लेकर बाळा असतात आम्ही त्या काळात अभ्यास करतो लेकर आपल्याला आप करू देत नाही मग त्याला काय आहे की लायब्ररी ऑप्शन म्हणजे अभ्यासिका ऑप्शन आणि तिसरी गोष्ट प्रायोरिटी सेट करून घेणं आणि प्रिलीमच्या वेळेस प्रलिम मेन्सच्या वेळेस मेन्स हे जर केलं तर तुम्हाला या राज्यसेवेमध्ये खूप चांगली संधी आहे आणि तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसाठी एक जे तुम्ही बघायचं नेटवरती किंवा ते पुस्तक घ्या स्टीफन कोहेचं त्याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे अतिमहत्वाच्या गोष्टी प्रथम प्राधान्याच्या गोष्टी महत्वाच्या पी पण महत्वाच्या आहेत पण नंतर केल्या जाऊ शकतात ते एक फक्त चौकट दिलेली आहे त्याच्यामध्ये आपले विषय टाकत राहायचे मग त्या विषय टाकण्यानंतर त्याच्यानुसार तुम्ही सराव केला तर हळूहळू टाइम मॅनेजमेंट होत जात आपला हा नेमका प्रोजेक्ट काय आहे ते फक्त आपण समजून घेऊ एक पाच एक मिनिट जास्त नाही कारण तर सरांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि सरांचे अनुभवाचे बोल आहेत आणि सरांची विशेषता काय आहे की सर म्हणजे चालता बोलता एक प्रकारचं विद्यापीठ आहे एवढे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत ओके आणि वाचलेले पण आहेत असू द्या आणि या येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये जी एक्झाम होणार आहे तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय लागणार आहे तर आपल्याला आपली रायटिंग स्किल महत्वाची आहे मग रायटिंग स्किलसाठी या पद्धतीचे जे लोक आहे जे ऑफिसर्स आहेत ते आपल्यासाठी अव्हेलेबल आहे सर इथे घेतील आणि इतर सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी सर शिकवतील आता मुद्दा काय आहे हे आपल्याला म्हणजे आपलं जे टार्गेट आहे ते दोन हजार पंचवीस आहे आणि पंचवीसचा जो सिलेबस आहे तो आता चेंज झालेला आहे आणि कालच यू रिझल्ट लागलेला आहे इव्हन आपण याच्यामध्ये जर म्हणजे युट्यूबवर सगळेजण पाहतच असतील बरं सध्या काय चालू आहे की रिझल्ट लागलेला आहे बरोबर रिझल्ट लागलेला आहे आणि आपण विशेषतः कोणत्या रील बघत असतो बरं म्हणजे हे दोन चार दिवस काय असतं की सगळ्यांना मोटिवेशनचं फूड मिळतं बरोबर म्हणजे मोटिवेशनचे वारं सगळ्यांच्या डोक्यामध्ये फिरत असतं की काय व्हायचं आहे बरोबर दोन तीन पोस्ट आपल्याला माहित असतात कारण दोन तीन गोष्टीच बोलल्या जातात एक तर काय आहे की काय व्हायचं आहे आय एस व्हायचं आहे दुसरं आय व्हायचं आहे किंवा तिसरं म्हणजे खूपच थोडं पुढे गेलं तर आय एस व्हायचं आहे ओके इंडियन फॉरेन ऑफिसर किंवा फॉरेस्ट व्हायचं आहे पण तो आय एस किंवा आय पी एस या दोनच गोष्टी त्यानंतर दुसरं काय असतं की या ठिकाणी की ही परीक्षा म्हणजे आता दोन्ही सेम आहे याच्यामध्ये कुठलाही फरक नाही जर तुम्ही राज्यसेवेच्या बाबतीत असतील तर या ठिकाणी याचं इंटेन्शन काय आहे सेमच आहे आहे फक्त काय आहे जर महाराष्ट्राच्या बाबतीत आता राज्यसेवा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत काही क्वेश्चन असतील परंतु दोन्हीचाही परस्पेक्टिव्ह हा सेम असणार आहे दोन्हीचा अभ्यास हा सेमच असणार आहे कुठलाही फरक असणार नाही ठीक आहे कारण ही परीक्षा कशी आहे तर रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहे आणि आज आपण जर पाहिलं न्यूज न्यूजमध्ये किंवा युट्यूबवर किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्यासारखेच होते जे आज आय एस झालेले आहेत बरोबर म्हणजे त्या पवन सिंगची तुम्ही जर स्टोरी ऐकली बरोबर म्हणजे त्याच्यावर तर या ठिकाणी त्याला राहायला सुद्धा घर नाही घरच्याला बरोबर तीन बहिणींनी या ठिकाणी काम करून कष्ट करून त्याला शिकवलेलं आहे म्हणजे अगदी या ठिकाणी अशा बॅकग्राऊंडचा मुलगा सुद्धा काय आहे आय एस होऊ शकतो म्हणजे असे अनेक एक्झाम्पल आपल्याला दोन तीन दिवसात दिसतात रिझन काय आहे तर या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला त्यांनी आपल्या परिस्थितीचा कधीही भाऊ केलेला नाही कारण परिस्थिती जर बदलायची असेल तर त्याला एकमेव पर्याय काय आहे तर आपल्याला या ठिकाणी या परीक्षेसाठी तयार होणं गरजेचं आहे मग या परीक्षेसाठी आपल्याला स्वतःची रायटिंग सुधारणे गरजेचं आहे लेखन कौशल्य डेव्हलप करणं गरजेचं आणि हे काही एका दिवसात होणार नाही मग त्यासाठीच तुम्हाला आपण एक पेन गिफ्ट दिलेला आहे बरोबर की म्हणजे एक किंवा शस्त्र जसं म्हणजे आपल्याला युद्ध तयार युद्धला जायचं असेल तर कसं असतं किंवा समजा बाण असेल तलवार असेल मग हे सुद्धा काय आहे तर तुमचं शस्त्र आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे त्यामुळे एक डायरेक्शनची छोटी भेट परंतु हे खूप मोठं शस्त्र आहे ओके तर म्हणजे आपल्याला लढाईची एक प्रेरणा देणार आहे तर यामध्ये दररोज म्हणजे टू तीस दिवस एक प्रकारचं तुमचं माइंड वॉश इथं केला जाणार आहे म्हणजे तीस दिवस हे तर सुरुवात आहे म्हणजे तीस दिवसामध्ये युपीएससी म्हणजे काय राज्यसेवा म्हणजे काय कोणते बुक लिस्ट असेल अवांतर वाचन सरांचा एक अवांतर वाचनवर सुद्धा लेक्चर असणार आहे रा फिंगारे सरांचं त्याचबरोबर इतर ज्या फॅकल्टीज आहेत त्या सुद्धा येतील आणि या माध्यमातून तीस दिवसामध्ये नेमकं खरंच अभ्यास किती लागतो आणि या परीक्षेसाठी पास होण्यासाठी आपल्याला मार्क्स किती लागतात ओके हे जर आपल्याला आज समजलं म्हणजे काही जणाला की दोन वर्षानंतर परीक्षा द्यायची असेल काही जण एक एक वर्षानंतर काही जण तीन किंवा पाच वर्षानंतर पण आवश्यकता शकते एखादा बारा वयाला असेल ठीक आहे तर मग जर या वर्षीचा आपण कट ऑफ आप पाहिला युपीएससीचा जो पहिला विद्यार्थी आलेला आहे जो ऑलरेडी आय पी एस आहे बरोबर कोण आलेला आहे पहिला हा आदित्य हा बरोबर आदित्य सिंह असतो आता हा जो आहे ऑलरेडी काय आहे तर हा आय पी एस आहे ठीक आहे म्हणजे पोस्ट मिळालेली आहे तरी सुद्धा त्याचे जर आपण मार्क्स पाहिले तर टोटल मार्क किती असतील बरं एक हजार नव्याण्णव किती पैकी एक हजार नव्याण्णव दोन हजार पंचवीस पैकी ओके सा किती टक्के होतात साधारण चोपन्न टक्के म्हणजे याचा अर्थ काय अख्ख्या इंडियात पहिले येण्यासाठी किती लागतात चोपन्न टक्के दहावीला जर एखाद्याला पस्तीस चाळीस टक्के पडले तर आपण काय म्हणतो ढक्कल पास किंवा हा पण ढक्कल पासच कॅटेगरीमध्ये येत असतो बरोबर म्हणजे किती आहे बरं चोपन्न टक्केच आहेत ओके पण हे चोपन्न टक्के दहावी बाराचे चोपन्न टक्के जमीन आसमानचा फरक आहे बरोबर मुद्दा काय आहे चोपन्न टक्के मार्क येणे आणि जर एखाद्याला पस्तीस किंवा चाळीस टक्के जरी आले असतात तरी सुद्धा तो काय होतो तो आय एस होतो चाळीस टक्केला सुद्धा आता सेम हे आहे त्यामुळे काय या परीक्षेची डिमांड आहे हार्डवर्क यासाठीच आपण पुढच्या महिन्यापासून एक स्पेशल मुलींसाठी विशेषतः म्हणजे मुलांचा अजून प्लॅन नाही तयार झाला ओके की मुलींसाठी आपण गुरुकुल सुरू करत आहोत गुरुकुलमध्ये या ठिकाणी चाळीस मुली असतील आणि त्यामध्ये मोबाईलची सुविधा नसेल ओके कोणालाही मोबाईल नसेल जे काय असेल ते या ठिकाणी क्लासचा मोबाईल सगळ्या क्लासच्या सुविधा आणि त्यामध्ये सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काय करायचं आहे याचा पूर्ण प्लॅन त्याचबरोबर जेवण हे ते सगळं सगळ्या गोष्टी या ठिकाणी ही म्हणजे ही चांगल्या पद्धतीने बरोबर म्हणजे घरचे सकाळी काय होतं की चार वाजता उठित नसतात ओके पण तू इथं काय आहे एक चांगली पद्धत होणार आहे आम्ही तुम्हाला येऊन उठवणार ओके नाही उठलं म्हणजे उठावत लागणार पर्यायच नाही बरोबर अशा फक्त आपल्याला चाळीस मुली घ्यायच्या आहेत तो सुद्धा प्रोजेक्ट सुरू होणार आहे आणि त्यांचा हेतू आहे तो फक्त हा आहे कुठल्याही प्रकारे कंबाईन किंवा इतर परीक्षाचा जो हे आहे तो इथं नसणार साठी अलग प्लॅन असेल परंतु हे फक्त ह्या चाळीस मुलींनी हेच करायचं आहे याच्या व्यतिरिक्त नाही कारण हे जर केलं तर बाकी कुठलीही एक्झाम आपल्याला क्रॅक करता येते कारण ही एक्झाम सगळ्यात सोपी असणार आहे विशेषतः राज्यसेवेची कारण ही पहिल्यांदा होणार आहे दोन हजार पंचवीस ही जर आतापासून केलं ना तर डिफरेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला चांगलं इथं या ठिकाणी पोस्ट काढता येते मग त्यासाठीच ये हे तीस दिवसाचं प्लॅनिंग आहे पहिले पाच दिवस सर्वांसाठी फ्री आहे परंतु पाच पाच दिवसाच्या नंतर सर्वांना ज्यांना यायचं आहे त्यांना एक हजार रुपये ह्याची फी असणार आहे तर हे या ठिकाणी तीस मे पर्यंत चालेल तीस मेच्या नंतर एक जून पासून रेग्युलर दोन वर्षाची बॅच सुरू होईल ओके ही दोन वर्षाची बॅच या ठिकाणी सेवा आणि युपीएससी से, ह्या दोन्हीही पॉईंट ऑफ व्यू न हिला सुरुवात होईल ठीक आहे त्यासाठी तुम्ही पाच दिवस येऊ शकता पाच दिवस या निश्चित तुम्हाला आवडेल आणि त्यानंतर मग रुटीन मध्ये हे सगळं जे काही दिलेलं आहे ते सगळं कव्हर केलं जाईल ठीक आहे काही डाऊट आहे का ठीक आहे उद्याच्याला सकाळी अकरा वाजता दररोज अकरा वाजता असेल ठीक थँक्यू